Praise the Lord. प्रभु की स्तुति असो. A warm welcome to all those who are watching us online and all those who are present in great number here in the house of the Lord. जे सर्वजण ऑनलाइन आम्हाला पाहतात आणि जे सगळेजण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये चर्च मध्ये उपस्थित आहात, तुम्हा सगळ्यांचं उबदार स्वागत या वेळेला. We are excited to welcome you for a special Good Friday service. आजच्या गुड फ्रायडेच्या उत्तम शुक्रवारच्या खास सभेमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करायला आम्ही अतिशय उत्सुक आहोत. And this Friday is labeled as good because of our Lord Jesus Christ. आणि आजच्या शुक्रवारला उत्तम शुक्रवार असं म्हटलं गेलंय आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामुळे. So shall we know more about this Jesus then? माता येशूविषयी अजून या येशूविषयी अजून तुम्हाला जाणायचंय. Let us know him through his word. त्याच्या वचनाद्वारे आज आपण त्याला अजून जाणूया. So please join me in welcoming our Pastor Peter and Pastor Jayashree with a round of applause. मोठ्याने टाळ्या वाजवून Pastor Peter आणि Pastor Jayashree यांचं स्वागत करूया. Praise the Lord. देवाला धन्यवाद. Today we are gathered in huge numbers. आज खूप सारे लोक आलेले आहेत चर्च मध्ये. Inside, outside, first floor. आतमध्ये बाहेर पहिल्या मजल्यावर. Wherever you find place, please be seated. तर जिथे कुठे तुम्हाला जागा मिळेल तिथे तुम्ही बसून घ्या कृपा करून. Amen. Amen. खाली नाही मिळाली तर वर जा, वरती बसायची सोय केली आहे, तुम्ही वर जाऊन बसा. And today being a very solemn day. आणि आजचा दिवसच आहे तसा म्हणजे पवित्र. Let's all stand up. तर सगळ्यांनी कृपा करून पहिले ते उभं रहा. We will all stand in silence for 2 minutes. सगळ्यांनी 2 मिनिटं अगदी शांत उभे रहा. You know there is a ritual where when the martyrs or the soldiers are honored. एक प्रथा आहे की जिथे असे सैनिक जे शहीद पावले त्यांचा मान झाला. Or any leaders who have died. या कोणी जर पुढारी कोणी लीडर जर मरण पावला असेल. Then in honor and tribute for them all the people stand for 2 minutes silence. तर त्यांच्या मानास्पद किंवा त्यांच्या मानाखातर 2 मिनिटं संपूर्ण लोकसमुदाय शांत उभा राहतो. And today being Good Friday. आज गुड फ्रायडे आहे. Our Jesus was not martyred. आपले येशू काही शहीद झाले नाही. But he gave his life willingly for the whole world. पण आपल्या येशूंनी त्यांचं जीवन स्वतःहून संपूर्ण जगासाठी दिलंय. That our sins can be washed away. की आपलं पाप धुतलं जावं. That mankind can get eternal life. की मानव जातीला अनंत काळचं जीवन म्हणजे मोक्ष मिळावा. So now we will just stand for 2 minutes silence, pondering over what Jesus did for us. तर सगळ्यांनी तुम्ही जिथे असाल तिथे उभे राहा 2 मिनिटं अगदी शांत आणि येशूंनी जे केलंय ते डोक्यात आणून त्याचा विचार करा. When they honor the soldiers and martyrs. या सैनिकांचा या शहीद पावलेल्यांचा जेव्हा ते मान करतात. After 2 minutes people just walk away. 2 मिनिटांनंतर लोक निघून जातात. But we are not going to walk away. पण 2 मिनिटं झाल्यानंतर आपण काही निघून जाणार नाही. We are going to learn more about him. तर आपण बसून त्याच्याविषयी अजून जाणणार आहोत. That we may understand. की आपल्याला कळावं. Why he came for us. येशू आपल्यासाठी का आले. Amen. देवाला धन्यवाद. Praise God. Amen. Just fix your eyes on the cross. Chala sagyanche dole band vadastambhakade dole lava. After 2 minutes somebody has to just strike the organ, then we will know it is 2. 2 minute zalyanantar koni tari organ chi ekadi ki vajva ta kael ki 2 minute zali. Let somebody come on that organ and play it after 2 minutes please. Today we are respecting and worshiping our Lord and Savior Jesus Christ. आज आपण आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा आदर करत आहोत, त्यांची आराधना करत आहोत. Who on this day 2000 years back. जे येशू ख्रिस्त आपले 2000 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी was crucified for the sins of the whole world. संपूर्ण जगाच्या पापासाठी वधस्तंभी खेळले. Let us now honor the Lord. आता प्रभूचा आपण मान सन्मान करूया. For the greatest sacrifice he made for all of us. सगळ्यात मोठं अर्पण जे प्रभूने आपल्या सगळ्यांसाठी केलेलं आहे त्याबद्दल. On this day. आजच्या दिवशी He was put on the cross. येशूंना वधस्तंभी खिळलं. At 9 a.m. 9 वाजता सकाळी. And from 9 a.m. to 3 p.m. he was on the cross. सकाळी 9 पासून 3 वाजेपर्यंत ते वधस्तंभावर लटकत होते. For 6 hours he bore all those
horrific pain for our sins. सहा तास येशूंनी वधस्तंभावर लटकून आपल्यासाठी त्या सगळ्या प्रचंड यातना वेदना सोसल्या. They railed against him. कारण सगळा लोकसमुदाय येशूंच्या विरुद्ध होता. They mocked him. त्याची थट्टा मस्करी होत होती. And from 12 o'clock till 3 p.m. आणि दुपारी 12 ते 3 पर्यंत The sun itself stopped shining. सूर्य सुद्धा चमकणं बंद झालं. The world stood at standstill. आणि जग जसं आहे तसं स्तब्ध झालं. No work could be done. एकही काम कोणी करू शकलं नाही. Whether religious or secular. ते धार्मिक काम असो नाही तर जगातलं सेक्युलर काम असो. All the offerings on the altar was stopped. वेदीवरची This had never happened from the time God ordained the sacrifices through Moses. आणि हे कधी झालं नव्हतं देवाने मोशेद्वारे जेव्हापासून अर्पण नेमून दिली होती त्यानंतर असं कधी झालं नाही. But on this Good Friday, परंतु या गुड फ्रायडेला, for the first time, पहिल्यांदा असं झालं. All the offerings stopped. सगळी अर्पण देणं त्या वेळेला थांबलं. None was able to bring the lamb, nor the priests were able to slay the lamb. वेदीवर कुणालाही मेंढू आणता येईना, वेदीवर कुणालाही ते मेंढू आणून याजकांना ते कापता वत्ता येईना. Because there was no light. अंधार झाला प्रकाशच नव्हता. The secular work also stopped. बाहेरच्या जगातली कामं पण त्या वेळेत थांबली. Because the sun itself shut off. कारण की सूर्यच थांबला ना प्रकाशच थांबला. Some voluntarily stopped. काही स्वेच्छेने थांबले. Some out of fear stopped. त्यामध्ये मग काही लोक स्वेच्छेने थांबले, काही घाबरून थांबले. Others were forced to be stopped. बाकीच्यांना थांबावं लागलं बळजबरीनं करणारच काय काळ अंधारच झाला. It was the peak hour of sacrifice. आता अर्पणाची ती पीक वेळ आली. 12 to 3 was peak hour. 12 ते 3 peak वेळ घडी. But all sacrifices were stopped. सगळी अर्पण थांबली मात्र वेदीवर दिली. So that all eyes will be focused on the cross that is making the greatest sacrifice for the humans. म्हणजे सगळे डोळे त्या वधस्तंभाकडेच लागले पाहिजेत की ज्या वधस्तंभावर मनुष्य जातीसाठी केलेलं सगळ्यात मोठं अर्पण दिसत होतं. We thank you Jesus. अकरा वशंदो. For this great sacrifice you made for us. आम्ही तुझे आभार मानतो देव बाप्पा. येशू तुझे आभार तू आमच्यासाठी जे प्रचंड मोठं अर्पण दिलंस त्याबद्दल. We don't merit it. आम्ही काही त्या लायकीचे नव्हतो. But because it was your great love. परंतु तुझं महान प्रेम आमच्यावर होतं. That you died for us. त्या प्रेमापायी तू आमच्यासारख्या नालायक लोकांसाठी मेलायस. We honor you this day. आज या वेळेला आम्ही तुझा मान करतो. We bless you this day. तुला आशीर्वादित करतो या वेळेला. We worship you this day. तुझी आराधना करतो या वेळेला. Amen and amen. Please be seated. आता कृपा करून सर्वांनी खाली बसा. Praise God. देवाला धन्यवाद. Good Friday is the most solemn day of the history of days. Good Friday uttam shukravar manje divsancha itihasatla ek atishay soumya ani pavitra asa divas. Good Friday is the most powerful day in the history of man. Ani uttam shukravar manav jati cha itihasatla ek atishay samarthyavan asa divas ahe. Good Friday is the day when the light shined the most. उत्तम शुक्रवार हा दिवस असा की ज्या दिवशी प्रकाश अगदी सगळ्यात प्रखर असा चमकला. The brightest. अगदी प्रखर. And the darkness could not comprehend it. आणि अंधाराला तो प्रकाश सोसला नाही. Good Friday was the day in the history of man. Good Friday माणसाच्या इतिहासातला असा दिवस. Where God displayed his greatest love for humans on the cross of Calvary. जिथे देवाने मानवजातीवर असलेलं त्याचं प्रचंड प्रेम वधस्तंभावर दाखवलं. Good Friday is the day. उत्तम शुक्रवार असा दिवस. When John 3:16 came into force. ज्या दिवशी योहान 3:16 खरे झाले रे. The true application of God's love is displayed in all its fullness. According to John 3:16 योहान 3:16 अनुरूप देवाचं अगदी सगळ्यात मोठं महान प्रेम आपल्याला वधस्तंभावर प्रदर्शित होताना दिसलं. गुड फ्रायडे इज द डे वेअर द डेव्हिल कॅन नेव्हर फॉरगेट. गुड फ्रायडे असा दिवस आहे की जो सैतान कधी विसरू नाही शकत. दिस इज द डे आजचा दिवस दॅट सेट हिज डाऊनफॉल. ज्या दिवसापासून सैतानाचे पतन सुरू झाले. This is the day that he will never forget for all eternity. आजचा दिवस सैतान कधी अनंत काळापर्यंत विसरणार नाही. This is the day the devil came to know that God loves mankind so much. आजच्या दिवशी सैतानाला कळलं की देवाचं मनुष्य जातीवर किती प्रेम आहे. That he is ready to give away his son to save mankind. देव त्याचा एकुलता एक पुत्र या मनुष्य जातीसाठी देऊन टाकायला तयार आहे. Good Friday is the day when man's destiny was sealed forever. Good Friday उत्तम शुक्रवार तोच हा दिवस की ज्या दिवशी मानव जातीच्या आयुष्याच्या दिशांवरती कायमचं शिक्कामोर्तब झालं. Praise God. देवाला धन्यवाद. So as we will hear the word of God, जसं आपण देवाचं वचन ऐकूयात. I'm waiting for your decision also. मी तुमच्या निर्णयाची सुद्धा वाट बघत आहे. Heaven is waiting for your decision. स्वर्ग तुमच्या निर्णयाची वाट पाहत आहे.
We need to all go out now, preach this good news. आपण सगळ्यांनी आता गेला आठवडाभर जे ऐकले किंवा हा आठवडा आपण जे ऐकले त्यानुरूप सुवार्ता सांगायला सुरुवात केली पाहिजे. Because there is much more rejoicing in heaven over one repentant sinner. कारण स्वर्गामध्ये एका पश्चातापी पाप्यावर खूप मोठा आनंद होतो. How much rejoicing there will be if all of us go and preach the gospel. आपण सर्वजण मिळून जर बाहेर सुवार्ता सांगायला लागलो तर किती मोठा आनंद होईल याचा अंदाज लावा. Praise God. देवाला धन्यवाद. The whole week. तर संपूर्ण आठवडा. Yeah, hearing only one thing. आपण एकच गोष्ट ऐकली आहे. That Jesus finished, now we have to finish. की येशूंचं काम संपलेलं आहे, आता आपण काम संपवायचं आहे. We have to start. आपण सुरुवात करायची आहे. We have to complete. आणि आपण ते काम आता पूर्ण करायचं. येशूंचं संपलं, आपलं आता आपण पूर्ण करायचं. You have been placed in this generation. या पिढीमध्ये तुम्हाला ठेवलंय. To complete the work. जे काम देवाने तुम्हाला सुवार्तेचं दिलंय ते संपवायला. Praise God. देवाला धन्यवाद. Revival has to break. संजीवन आता आलं पाहिजे. In our lives, revival has to break now. आपल्या जीवनामध्ये संजीवन आता सुरू झालं पाहिजे. This is the season of revival. हा जो काळ आहे तो संजीवनाचा काळ आहे. Only revival carriers can preach the gospel. आणि संजीवन घेऊन फिरणारे सुवार्ता सांगू शकतात. जे स्वतः सजीव आहेत आणि संजीवन घेऊन फिरतायत ते सुवार्ता सांगू शकतात. I have shared with you about the Welsh revival. मी तुम्हाला वेल्श मध्ये आलेलं संजीवन सांगितलं. I shared with you about the Azusa Street revival. मी तुम्हाला अजुजा स्ट्रीट संजीवन आलेलं सांगितलं. That changed US. ज्यामधून अमेरिका बदलली. God started blessing America. आणि देवाने अमेरिकेला महान रीतीने तेव्हापासून आशीर्वाद द्यायला सुरुवात केली. Praise God. म्हणून देवाला धन्यवाद. Many people say, अनेक लोक म्हणतात, oh, if I had been there, it would have been good. त्यावेळेला जर मी तिथे असतो तर बरं झालं असतं. I would have also caught up with that mantle. आणि तो सगळा माझ्यावर सुद्धा पडला असता. But do you know? पण तुम्हाला ठाऊक आहे? Right in your neighborhood. अगदी तुमच्या शेजारी. The same fire from Wales had been kindled. तीच आग वेल्श मधली पेटलेली आहे. Do you know that? माहिती आहे का तुम्हाला? The same revival fire had been kindled here also. तीस तीस संजीवनाची आग इथे सुद्धा आता पेटलेली आहे. That same fire from Wales had been poured in India too. वेल्श मध्ये आलेली ती आग आता भारतावर सुद्धा ओतलेली आहे. I'm talking about पंडिता रमाबाई. मी पंडिता रमाबाईंविषयी बोलत आहे. आग आली होती ना? Yes. मुक्ती मिशन वर. Women, you need to hear this today. स्त्रियांनी, बायकांनी, मुलींनी आज हे ऐकायला पाहिजे. Why I say this is? मी हे का म्हणतो? Yesterday. की काल. 5th of April. 5 April. Was a death anniversary. 5 April असा दिवस की ज्या दिवशी त्या वारल्या, त्यांचं निधन झालं. Yesterday was the day she went to be with the Lord. कालचा दिवस जेव्हा पंडिता रमाबाई वारल्या प्रभूकडे राहायला निघून गेल्या, 5 April. Praise God. म्हणून मी उल्लेख केला. देवाला धन्यवाद. She died at the age of 64. 64 वर्षाच्या असताना पंडिता रमाबाई वारल्या. After winning the greatest number of women and children to the Lord. आणि अनेक साऱ्या स्त्रिया, अनेक साऱ्या मुलांना प्रभूकडे त्यांनी आणलं, प्रभूसाठी जिंकलं, त्या पश्चात त्या वारल्या. She had a difficult childhood. आणि त्यांचं बालपण फार अडचणीनं भरलेलं गेलं. We are talking about the 1900s. 1900 जे शतक, त्या काळातलं बोलतोय मी. Her father was a Sanskrit scholar. त्यांचे वडील संस्कृत स्कॉलर होते. But her mother was uneducated. आणि त्यांची आई मात्र अशिक्षित होती. Because in those times, कारण त्या काळामध्ये women were not allowed to study. मुलींना शिकायची परवानगी दिली नाही जायची. But only men were allowed to study. आणि फक्त पुरुषांना मुलांना शिकायची परवानगी त्या काळात दिली जायची. But her father, पण त्यांचे जे वडील होते, he decided, वडिलांनी ठरवलं, that he is going to educate her mother. की मी आईला शिक्षण देणार. Hidingly, even if it has to be, I will teach her. आणि लपून छपून जरी मला ते शिक्षण द्यावं लागलं तरी सुद्धा मी तिला शिकवणार, म्हणजे त्यांची बायको आणि पंडिता रमाबाईंची आई. See, they were very devout Hindus. आणि ते अतिशय भक्तिमान असे हिंदू कुटुंब. Coming from a Brahmin family. ब्राह्मण कुटुंबातून येणारे. They would stay in forests. आणि ते जंगलात राहायचे. So that they won't face the anger of the religious elders of the village. अशासाठी की गावातले जे धार्मिक वडील जन आहेत त्यांचा राग उगीच आपल्याला नको सहन करायला. But all the education they had were completely religious based. पण जे काही शिक्षण त्यांनी घेतलेलं होतं ते सगळं धर्मावर आधारभूत होतं. They were completely devoted like wanderers who are pilgrims going from place to place, not working but depending on the help and charity of the people. आणि ते संपूर्णपणे त्या शिकवणीला अगदी समर्पित होऊन जगत होते रोजचा दिवस. आणि जर कोणी काही मदत केली, दानधर्म केला तर त्याच्यावर उपजीविका करायचे. That means devoted to the gods and goddesses. म्हणजे देवादेवींना अगदी समर्पित जीवन होतं त्या परिवाराचं. Now Ramabai was born in Maharashtra.
महाराष्ट्र मध्ये रमाबाईंचा जन्म झाला. Some say she was born in Karnataka, but I don't know. काही जण म्हणतात कर्नाटकात त्यांचा जन्म झाला पण मला माहित नाही. But that is how she started learning Sanskrit. अशा पद्धतीने रमाबाई संस्कृत भाषा शिकू लागल्या. कारण वडील स्कॉलर होते. And he is to teach her. आणि ते त्यांना शिकवायचे संस्कृत. But no secular books. कुठलेही जगातलं पुस्तक. No secular books was a study material for them. कुठलेही जगातलं पुस्तक त्यांच्यासाठी अभ्यासाचा विषय वगैरे नव्हतं. She was only taught sacred texts of the Hindus. त्यांना फक्त हिंदू पवित्र असे जे काही शास्त्रलेख मानले जायचे ते शिकवले होते. She had memorized thousands of verses. आणि हजारो वचन त्यातली त्यांनी तोंडपाठ केलेली होती. When Ramabai was only 6 months old. आणि जेव्हा रमाबाई फक्त 6 महिन्याच्या होत्या. Her father lost all his money. त्यावेळा ना त्यांच्या वडिलांचे सगळे पैसे संपले. And that is how they started living in the forest. आणि अशा रीतीने ते जंगलात राहायला लागले. And though he was a very great devotee of the gods. आणि ते त्यांचे वडील जरी देवाचे इतके भक्तिमान भक्त. They suffered with finances. परंतु पैशाच्या स्वरूपात आर्थिक स्वरूपात मात्र नेहमी त्यांना अडचण भासली. And so they used to be wandering all over the places. ते सगळीकडे भटकत राहायचे. The three children, the wife and the father. तीन मुलं बायको आणि ते स्वतः. Visiting every holy place. प्रत्येक पवित्र जागी जात राहायचे. For 16 years. 16 वर्ष त्यांनी असं केलं. The family lived on donations. आणि तो परिवार दान धर्मावर लोकांच्या जगला. From the pilgrim sites where they used to meet these devotees. आणि जिथे कुठे तीर्थयात्रेला वगैरे ते जायचे तिथे बाकीचे भक्त भेटायचे त्यांच्या चॅरिटीवर हा परिवार जगला. They were never suited for any secular employment. आणि कधीच ते जगातल्या कुठल्या नोकरीसाठी सुटेबल वगैरे नव्हते. Since their training had been exclusively religious. कारण त्यांचं प्रशिक्षणच अगदी काटेकोरपणे धार्मिक प्रशिक्षण होतं. They said that we will rely completely on charity. ते म्हणाले आपण संपूर्णतः दान धर्मावरच जगायचं आहे. But their prayers were often unanswered. पण त्यांच्या प्रार्थनांना अनेक वेळा उत्तर मिळायची नाही. Their savings were gone. आणि त्यांची जी काही बचत होती ती सगळी संपली. That was the time they were staying in South India. त्यावेळा ते दक्षिण भारतात राहत होते. And that is how, since they had no food. अशा पद्धतीने त्यांच्याकडे खायला अन्न नसल्यामुळे. The father died. वडील वारले. Even the mother died. आई सुद्धा वारली. Even the sister died. बहीण सुद्धा वारली. All within a few weeks. सगळं काही आठवड्यांमध्ये. Only she and the older brother survived. फक्त रमाबाई आणि त्यांचा थोरला भाऊ जिवंत राहिला. They still continued with their pilgrimage. आणि तरीही ते त्यांच्या तीर्थयात्रा चालू ठेवत होते. Studying the scriptures. आणि त्या सगळ्या वचनांचा अभ्यास करत होते लेखांचा अभ्यास करत होते धार्मिक लेख सगळे. But later she wrote. मागाहून त्यांनी असं लिहिलं. Our faith in our beliefs had grown cold. आमचा जो विश्वास होता तो होता होता गारठला. They would walk barefoot all over the place. अनवाणी चालायचे ते सगळीकडे. पायात काही नाही अनवाणी. Like that they walked even to Calcutta. कलकत्त्यापर्यंत सुद्धा ते अनवाणी चाललेले आहेत. And there she came in contact with learned Brahmins. आणि तिथे त्यांचा संपर्क काही शिक्षित ब्राह्मणांशी आला. She was so intelligent. त्या इतक्या बुद्धिमान होत्या. That she was titled Pandita. That is the learned one there in Calcutta. की कलकत्त्यामध्ये त्यांना पंडिता ही पदवी देण्यात आली. पंडिता म्हणजे उच्च शिक्षित. Yes, and the title of Saraswati. आणि सरस्वतीचं शीर्षक. That means the divine embodiment of language. म्हणजे भाषेचं काहीतरी एक दैवी स्वरूप त्यांच्यामध्ये आहे असं. She was the first woman who was esteemed with this title of Pandita. आणि त्या पहिल्या स्त्री होत्या की ज्यांना पंडिता ही पदवी देण्यात आली त्या काळात. From the University of Calcutta. कलकत्त्याच्या युनिव्हर्सिटीतून त्यांना ती पदवी देण्यात आली. पुढे त्या झाल्या पंडिता रमाबाई. Only very few people were given such a title. फार कमी लोकांना त्यावेळेला हे शीर्षक मिळायचं. And she was given the title because she could quote all the scriptures of her faith just like that. आणि त्यांना हे शीर्षक किंवा पदवी का देण्यात आली कारण त्यांच्या धार्मिक लेखांमधले सगळं काही असायचं जे काही लेख असायचे त्या तोंडपाठ सांगायच्या. So much so even in Mumbai people came to know about her. कधी कधी होता होता मुंबईला सुद्धा लोकांना त्यांच्याविषयी कळायला लागलं. It came in the newspaper in Mumbai. वर्तमानपत्रामध्ये छापून आलं मुंबईला. That there is this Sanskrit lady. की एक संस्कृत स्त्री आहे. And she has astonished many of the other scholars. आणि तिने बाकीच्या इतर स्कॉलर लोकांना अगदी आश्चर्य वाटेल असं केलं. Because of her knowledge and because of her
पोएट्री तिच्या ज्ञानामुळे आणि ज्या काही कविता त्या रचतात त्यामुळे. शी वॉज ओनली 22 ऍट दॅट टाइम अँड स्टील अनमॅरिड. त्याला त्या फक्त 22 वर्षाच्या होत्या, विवाह झालेला नव्हता तोवर. बट देन दे स्टार्टेड स्टेइंग इन महाराष्ट्र. मग ते महाराष्ट्रात राहू लागले. बट कॅन यू इमॅजिन दिस लेडी. कल्पना करा ही स्त्री रमाबाई. आफ्टर रिसिव्हिंग ऑल द अकोलेड्स शी वॉज स्टील एम्प्टी इनसाइड. हे सगळं त्यांना प्राप्त झालं, मान कौतुक, तरी त्या आतून रिकाम्या होत्या. शी सेड आय एम मिसिंग समथिंग. आणि त्या म्हटल्या काहीतरी माझ्याकडनं राहून गेलं असं मला वाटतं. आय हॅव नो इनर पीस. आतून मला शांती नाहीये. With all her vast learning at the age of 20, she had no peace. विसाव्या वर्षी हे सगळं शिक्षण अवगत केल्यानंतर सुद्धा त्या म्हणतात मला शांती नाही आत. In those times, women used to get married early. त्या काळामध्ये मुलींची लग्न लवकर व्हायची. Like her mother was just 12 or 13 years old when she got married. जसं रमाबाईंच्या आईचं लग्न त्या 12-13 वर्षाच्या असताना झालं. But the father didn't want the daughter to get married because he wanted her to be strongly based in religious belief. पण रमाबाईंच्या वडिलांची इच्छा नव्हती की त्यांचं लग्न, रमाबाईंचं लग्न असं लवकर व्हावं, कारण की त्यांना रमाबाईंना शिक्षण द्यायचं होतं, त्या शिक्षणामध्ये माहिर करायचं होतं. She had a desire for the upliftment of the women and the children. तर रमाबाईंची एक आतून इच्छा होती की महिलांसाठी, मुलांसाठी, लेकरांसाठी मी काहीतरी करावं. So the more she learned, the more hopeless she felt inside. आणि जेवढं त्या शिकून घेत होत्या, ज्ञान अवगत करत होत्या, तेवढं त्यांना आतून असं निराश वाटलं की नाही, काहीतरी अजून पण मिसिंग आहे. And that was the time my only brother also died. त्या वेळेला त्यांचा जो थोरला बंधू, एकुलता एक जो परिवारातला जिवंत होता, तोही वारला. She was all alone in the world. आता रमाबाई जगात एकट्या झाल्या. In Calcutta she found one person who was non Brahmin and she got married to him. कलकत्त्याला एक व्यक्ती त्यांना सापडला की जो ब्राह्मण नव्हता आणि त्या व्यक्तीशी त्यांनी विवाह केला. But she was not accepted by many because she has left her faith. पण अनेकांनी her background. पण अनेकांनी रमाबाईंना त्यावेळेला स्वीकारलं नाही, कारण असं करून त्यांनी आपली पार्श्वभूमी आणि आपला विश्वास सोडला. बट देन आफ्टर 2 years ओनली, 2 वर्षांपश्चात मात्र हर हस्बंड ऑल्सो डाईड. नवराई वारला. लिव्हिंग ओनली अ स्मॉल डॉटर टू टेक केअर. लहानशी मुलगी होती त्यांना, ती मागे राहिली. आता तिचं संगोपन, तिची काळजी घेणं रमाबाईंना. बाय देन शी कुड speak various languages. आणि तोपर्यंत रमाबाई वेगवेगळ्या भाषा बोलायला लागल्या होत्या. Learn Sanskrit from the father. संस्कृत वडिलांकडून शिकलं. Learn Marathi. मराठी शिकलं. Very good Marathi. अतिशय सुंदर मराठी. And then मग a time so came that she could go to England for taking care of the orphans and the widows. एक वेळ अशी आली की त्या इंग्लंडला गेल्या अनाथ मुलांना आणि विधवा बायकांना सांभाळायला. And there तिथे शी केम इन कॉन्टॅक्ट विथ समबडी. काही काहींच्या संपर्कात त्या इंग्लंड मध्ये आल्या. अँड शी बिकेम बॉर्न अगेन. आणि तिथे त्यांचा नवीन जन्म झाला. शी गॉट सेव्ड देयर. तारण झालं तिथे. शी सेड आय गॉट सच ग्रेट पीस दॅट आय नेव्हर हॅड. त्या म्हणतात मग मला अशी मोठी शांती मिळाली जी माझ्याकडे अगोदर नव्हतीच. शी सेड त्या म्हणाल्या आय लॉस्ट माय फादर. माझे वडील वारले. आय लॉस्ट माय मदर. आई वारली. आय लॉस्ट माय सिस्टर. बहीण वारली. I lost my brother. भाऊ वारला. I lost my husband. पती नवराई वारला. And finally शेवटी she lost her daughter also. मुलगी सुद्धा वारली. She also died. मुलगी सुद्धा त्यांची वारली. What I want to say is मला तुम्हा लोकांना जे सांगायचंय ते हे आहे. Some people go through very much hard times but their determination for the Lord never becomes less. बेटा काही लोक फार प्रचंड अशा त्रासातन जात असतात, पण त्यांचा प्रभूसाठीचा, येशूसाठीचा निश्चय तरी सुद्धा डगमगत नाही हे आपण लक्षात घ्या. बट ऑफकोर्स द फर्स्ट 5 ऑफ देम शी लॉस्ट व्हेन शी वॉज नॉट अ बिलीवर. ऑफकोर्स त्यातले पहिले 5 जण त्या विश्वासू नसताना वारले ना. They would have not died if she had become a believer. त्या जर विश्वासू झाल्या असत्या, बिलीवर झाल्या असत्या, तर कदाचित ते लोक त्यांच्या परिवारातले वारले नसते. Her father, mother, sister, brother, husband. वडील, आई, बहीण, भाऊ, नवरा. And that was the time she said, I am literally penniless with no income of any kind. आणि त्याला मग त्या म्हणाल्या की माझ्याकडे एक पैसा म्हणून नाहीये, काहीच आवक नाही माझ्याकडे. But in faith in the Lord she started becoming stronger. प्रभूवरच्या विश्वासामध्ये त्या मात्र दिवसेंदिवस एकदम बळकट होत गेल्या. You know today she is known as the mother of the Pentecostal movement in India. भारतामध्ये पेंटिकॉस्टल चळवळ जी सुरू झाली त्या चळवळीची आई मानतात पंडिता रमाबाईंना. Yes. जोरात टाळ्या वाजवा.
वाजवायच्या असतील तर. I'm talking about a Maharashtrian lady. एका महाराष्ट्रीयन बाईविषयी बोलतोय मी. And there is a testimony. आणि साक्ष्य आहे. How she took care of the children. कशा रीतीने त्यांनी मुलाबाळांना सांभाळलं. In the orphanage. अनाथ आश्रमात. One night. एके दिवशी रात्री. Her persecutors dropped poisonous snakes in her yard. त्यांचे जे कोणी छळ करणारे लोक होते त्यांनी साप विषारी साप त्यांच्या अंगणात सोडले. While she and the small children were sound asleep. आणि त्यावती सगळी लहान अनाथ मुलं शांत झोपलेल्या होत्या आणि त्या विरोधकांनी विषारी साप अंगणात दिले सोडून. And the snakes they invaded the children's room and began to bite them. आणि ते साप त्या लेकरांच्या खोलीत येऊन लेकरांना चावायला लागले. Their terrifying cries woke up Pandita Ramabai. आणि त्यांचं जे रडणं होतं ते रडणं ऐकून पंडिता रमाबाई जागा उठल्या. She rushed to that place. आणि त्या तिथे धावत गेल्या. And with some of her girls. काही मुलींना घेऊन त्यांच्या सोबत काही मुली होती. And she saw snakes all over the place. आणि त्यांनी पाहिलं की सगळीकडे साप आहेत. And by that time some of the children were already bitten. आणि तोपर्यंत काही मुलांना साप ऑलरेडी चावलेला. Some were dying. काही मुलं तर मरायला टेकली. The people with her were all confused. आणि त्यांच्या सोबतची सगळी माणसं गोंधळली की हे काय आणि. They didn't know what to do. त्यांना समजेच ना काय करायचं. Remember it was in the middle of the night. आणि आठवण ठेवा मध्यरात्रीची वेळ बर का. She told the children not to worry. त्या मुलांना म्हणाले अजिबात काळजी करू नका. She took hold of one live snake. एका जिवंत सापाला त्यांनी धरलं. With a bare hand. अगदी त्यांच्या मोकळ्या हातानं. And lifted it up. साप वर केला. And then pointed that snake to all of the snakes. आणि तो साप इतर सापांना दाखवला. And then she commanded the snake to die. आणि त्या सापाला आज्ञा केली मरायची. Suddenly that snake died. अचानक तो साप मेला. And every other snake slid out of that yard. आणि बाकीचे सगळे साप त्या अंगणातून निघून गेले. That is the story. ही कहाणी आहे. कथा आहे त्यांची. And she then commanded the snakes to come, the poison that had entered the children to come out, and the children recovered. आणि मग त्यांनी जे विष त्या मुलांच्या अंगात गेलो होतं त्या विषाला बाहेर पडायची आज्ञा केली आणि मुलं बरी झाली. Praise God. देवाला धन्यवाद. At the age of 40. 40व्या वर्षी. She started learning Greek and Hebrew. पंडिता रमाबाईंनी ग्रीक म्हणजे हेलेंडी भाषा आणि हिब्रू भाषा शिकायला सुरुवात केली. At the age of 40. 40 वर्षाच्या असताना. Because she said the other Bibles they give it. They have written the Bible in Indian perspective. कारण त्या म्हणाल्या की इतर बायबल्स भारतीय दृष्टिकोनातनं लिहिलेली आहेत. I want to write it through the Israelite perspective. मला इस्रायली दृष्टिकोनातनं बायबल लिहायचंय. Praise God. म्हणजे भाषांतर. Amazing. म्हणजे आश्चर्यकारक. She said, I want to translate the Bible now. त्या म्हणाल्या मला आता बायबलचं भाषांतर करायचंय. So she is the only woman in the whole world to translate the Holy Bible from original Hebrew and Greek languages into Marathi. संपूर्ण जगामध्ये पंडिता रमाबाई एकमेव अशी स्त्री आहेत की ज्यांनी ज्या मूळ भाषा आहेत ग्रीक आणि हिब्रू त्या भाषेतून मराठीत बायबलचं भाषांतर केलंय. Praise God. Only woman in the whole world. एकच बाई आहे अख्ख्या जगात दुसरी बाई नाही. And while shouldering that responsibility, आणि ही जबाबदारी त्या पेलत असताना, I mean taking care of the 2000 orphan girls and women, आणि तोवर 2000 अनाथ मुलं मुली या सगळ्यांना त्या सांभाळत असताना, she still found time to translate the Bible. बघा हे सगळं सांभाळत असताना त्यांना बायबलचं हिब्रू मधून ग्रीक मधून मराठीत भाषांतर करायला सुद्धा वेळ मिळाला. What I'm saying is the Bible that you hold. मला जे म्हणायचंय ते हे जे बायबल तुम्ही हातात धरताय. If you have got the पंडिता रमाबाई book Bible. पंडिता रमाबाईंचं जे बायबल तुमच्या हातात असेल माझं तेच आहे. You need to know a few background stories of that book. हे जे पंडिता रमाबाईंचं भाषांतरित केलेलं बायबल आपण वाचतो ना थोडी तरी पार्श्वभूमी त्या बाईची माहीत असायला पाहिजे. Yes. So that when you hold that Bible, you'll come to know. म्हणजे हे बायबल हातात धरलं ना की तुम्हाला precious that Bible is. हे किती मौलवान आहे आणि किती खपली आहे ती बाई त्या माणसाने. And what price she paid to write to translate that Bible for you. किती झिजल्या आहेत त्या, किती खपल्या त्या, काय किंमत मोजली आहे त्यांनी हे मराठीत अनुवाद करायला. Lost a father, lost a mother. अहो काय ही कथा जीवनाची, वडील काय वारले, lost a sister, आई काय वारली, lost a brother, lost a husband, lost a daughter, मुलगी वारली. आपण म्हणतो माझ्याकडे हे नाही ते नाही हे नाही ते नाही हे बघा काय आहे. And when she was translating it, that was the time her daughter had died. आणि त्या अनुवाद करत होत्या ना बायबलचं मराठीमध्ये त्या दरम्यान मुलगी वारली.
Yet she continued translating. तरी मात्र त्यांनी ते अनुवाद तो भाषांतर सुरूच ठेवलं की मला हे सगळं ट्रान्सलेट करून ठेवायचं आहे. And she said, "My Bible will be printed in my own printing press at Kedgaon." आणि त्या म्हणाल्या केडगाव मध्ये माझ्या स्वतःच्या छापखान्यात मी हे मराठी पहिले बायबल छापणार. स्वतःच्या छापखान्यामध्ये. Such a small lady. एवढ्या अशा ठेंगड्या. Very small she was. ठेंगड्या होत्या, उंच नव्हत्या त्या. And just after a few months, death of a daughter. त्यांच्या मुलीच्या मृत्यूच्या काही महिन्यांनंतर इन 1922 साली शी रेड द लास्ट प्रूफ ऑफ द वर्क अँड सेंट इट टू द प्रिंटिंग प्रेस. हे सगळं लिखाण जे त्यांनी केलं भाषांतर करायचं त्याचा शेवटचा प्रूफ वाचून त्यांनी ते छापखान्यात छपाईला पाठवलं. शी सेड इट्स डन नाउ. आणि त्या म्हटल्या आता हे झालं. कम ऑन नाउ प्रिंट इट. आता छापा. अँड दॅट सेम नाईट त्याच रात्री she went to be with the Lord. त्या प्रभूकडे राहायला गेल्या. त्याच रात्री त्यांचं निधन झालं. At same night. त्याच रात्री. When she completed. जेव्हा त्यांनी हे पूर्ण केलं. The proof work. She went to be with the Lord. प्रूफ वाचून वगैरे पूर्ण झालं. छपाईला सांगितलं की आता छापायला घ्या. आणि त्याच रात्री पंडिता रमाबाई वारल्या प्रभूकडे गेल्या. Are you encouraged? प्रोत्साहन मिळतंय का? Now has that Bible become precious for you? More precious for you? अजून मोलवान झालं का? जीवापाड जपणार का आता याला? Amen. काहींच्या हातात असेल. She lived in the days of Ivan Roberts. Ivan Roberts यांच्या काळात त्या जगल्या. Ivan Roberts was the person instrumental for the revival, the Welsh revival. Welsh revival से आलं त्या मागे कारणीभूत Ivan Roberts होते. Yes. हा व्यक्ती होता. Once I will speak to you about Ivan Roberts. एके दिवशी इवान रॉबर्ट्स विषयी सुद्धा मी तुमच्याशी बोलेन की या व्यक्तीद्वारे वेल्श संजीवन सुरू झालं होतं. She lived in that times. त्या काळात त्या जगलेल्या. She lived in the days of Maria Woodward Etter. मरिया वुड्सवर्थ एटर ही एक स्त्री जी आहे सेविका त्यांच्या काळात त्या पंडिता रमाबाई जगलेल्या. Yes. And Charles Parham. आणि चार्ल्स परहम. He was also used in that Azusa street revival. Azusa street sanjeevanat ya vyakti chahi vapar dhala hota. She lived in the days of Smith Wigglesworth. Smith Wigglesworth cha kaat pandita ramavai jagle. Hey, that anointing has to flow. So abhishek ta vahayla thava na. Kaan he kaay sevak ho de re. She lived in the days of William J. Seymour. William J. Seymour cha kaat jagle le ahet tya. And William J. Seymour was the person instrumental in bringing the Azusa revival. आणि अजुजा रिवाइवल जे फुटलं ते फुटण्यामागे हे विल्यम कारण ठरलेले होते, मेन मुख्य कारण. And he was a one-eyed man. आणि ते एका डोळ्याचा माणूस होता तो. एका डोळ्यानेच दिसायचं त्यांना. He was called a one-eyed man. त्यांना एक डोळ्याचा माणूस म्हटलं जायचं. But he shook the land. पण असा त्यांनी तो देश हादरवलाय ना. एका डोळ्याचा माणूस विल्यम. That whole street तो अख्खा रस्ता caught fire. That street अख्ख्या रस्त्याला spiritual fire. आध्यात्मिक आग लागली. Street अख्खा रस्ता. She lived in the times of John G. Lake त्यांच्या काळात जगले आहेत पंडिता रमाबाई. Mighty man of God. महान सेवक. Not a mighty man of God. अजून एक देवाचे महान सेवक. And J. Seymour, he used to put one, you know, a cloth on his one eye. आणि विल्यम जे सीमोर आपल्या एका डोळ्याला एक घड्याळ लावायचे. क्लॉथ क्लॉथ कापड लावायचे. ही टू लुक लाइक अ पायरेट. पायरेट सारखे दिसायचे. बट ही वर्क सो मच फॉर गॉड. पण प्रभूचं इतकं काम केलं त्या माणसाने. ही वॉज द सन ऑफ अ फ्रीड स्लेव. एका मोकळ्या झालेल्या गुलामाचा मुलगा होता हा. And that was the time they didn't know the baptism of the Holy Spirit. आणि तेव्हा ना त्यांना पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा माहित नव्हता. But when they were praying together. पण एकदा जेव्हा ते एकत्र प्रार्थना करत होते. Seymour said. Seymour म्हणाले. Come all seven of us, let us pray. आपण सर्व सात जण मिळून चला ना प्रार्थना करू. Let us wait upon God. प्रभूचरणी वाट बघू, चला प्रार्थनेला बसू. They sat on the chair and they were praying. खुर्चीवर बसून त्यांनी प्रार्थना सुरू केली. Suddenly. अचानक. They were hit by a bolt from the sky. जणू काय आकाशातून वीज कडाडल्यासारखी त्यांच्यावर झाली. They were all knocked down from their chairs. सगळे खुर्चीवरून खाली पडले. They started speaking in tongues. आणि अन्य भाषेत बोलायला लागले. That's how the Pentecostal movement started. अशा पद्धतीने ती पेंटिकॉस्टल चळवळ सुरू झाली. Started praising the Lord loudly. जोरजोरामध्ये परमेश्वराची स्तुती करायला त्यांनी सुरुवात केली. The news spread
far and wide. मग सगळीकडे ती बातमी पटापटा पसरली. The city was stirred up. संपूर्ण शहर हादरलं. Crowd started gathering there. कालवा कालव झाली, लोकांची लोक सगळी जमा व्हायला लागली. Services were no more conducted in the church but outside the church. आणि मग चर्च मध्ये सभा नाही भरल्या, चर्चच्या बाहेर सभा भरायला लागल्या. From that time the churches were not open. आणि तेव्हापासून चर्च उघडं नव्हतं. They used to take the meetings outside because the church could not accommodate. कारण चर्च मध्ये लोक मावायची नाहीत म्हणून त्यांनी चर्चच्या बाहेर सभा सुरू केल्या. The glory cloud used to hit the people. वैभवी मेघ लोकांवर असा पडायचा ना. People were healed. लोकांना आरोग्य मिळायचं. I mean there was a great revival. खूप मोठं संजीवन त्या काळात येऊन गेलं. And that was the time. त्या वेळेला पंडिता रमाबाई heard about these two revivals. पंडिता रमाबाईंनी या आलेल्या दोन संजीवनांविषयी ऐकलं. She also sent a daughter there. आणि त्यांनी आपल्या मुलीलाही तिथे पाठवलं. And she said, "Bring that flame here in India." आणि त्या म्हणाले आपल्या मुलीला की भारतात ती आग घेऊन ये. We want that kind of fire in India. आपल्याला त्या पद्धतीची आग भारतात पाहिजे बेटा. Only lady to crave for that fire in India. एक स्त्री भारतातली की जी म्हणत होती की भारतात आपल्याला ती आग पाहिजे. Where are you sitting? तुम्ही कुठे बसलाय? You are sitting in the holy ground. तुम्ही पवित्र भूमीवर बसलाय. A ground where God used a lady. ज्या भूमीवरती देवाने एका स्त्रीला, आपल्यातल्या एका स्त्रीला वापरलंय. Praise God. आपल्याला तेच संजीवन इथं भारतात पाहिजे. बिकॉज पीपल वर गोइंग ऑल ओव्हर द वर्ल्ड टू US टू विटनेस इट अँड गेट दॅट फायर टू देअर लँड. कारण लोक अमेरिकेला जायला लागली, सगळीकडनं अख्ख्या जगातनं तो जो ती जी आग लागली होती ते संजीवनाची ती घ्यायला. Yes. And then she said, मग त्या म्हणाल्या, let us start praying like that now. आपण आता अशी प्रार्थना सुरू करूया की ती आग. She gathered 70 of the women. त्यांनी 70 बायका गोळा केल्या. They used to gather together early morning. त्या 70 बायका रोज सकाळी लवकर पहाटे पहाटे समायच्या. And pray for the people's lives to be changed. आणि लोकांची जीवन बदलायला प्रार्थना करायची. Prayed for the Holy Spirit pouring on them. पवित्र आत्मा त्यांच्यावर ओतला जावा अशी प्रार्थना करायला लागल्या. Because the Welsh revival started in 1904 to 1905, one year. कारण की एक वर्ष वेल्सचं संजीवन आलं 1904 ते 1905, एक वर्ष. And that was the time. त्यावेळा she said we also want it here. त्या म्हणाल्या आपल्याला पण भारतात हे संजीवन हवंय. In the month of June, that same 1905, in the month of June, they were praying. 1905 साली जून महिन्यात पंडिता रमाबाई 70 बायकांबरोबर प्रार्थना करत होत्या. One American missionary said, I will start staying with them. आणि एक अमेरिकन मिशनरी होते ते म्हणाले मी यांच्या सोबत राहणार आहे. And what happened after prayer? आणि प्रार्थनेनंतर काय झालं? Morning. सकाळी. She was suddenly awakened at 3:30. अकस्मात एक 3:30 वाजता पहाटे त्या जागा झाल्या. The dorm supervisor came running to her. खालचा जो कोणी सुपरवायझर होता तो धावत त्यांच्याकडे आला. And she said. आणि त्या म्हणाल्या. One of the senior girls had suddenly awakened with the fire coming down upon her. एक थोरली मुलगी होती जिला हा अनुभव आला की आग तिच्यावर खाली उतरत आहे. Fire, she is burning. ती जळतीय. आग लागली. And she said, I saw her burning. आणि ती म्हणते मी पाहिलं, त्या म्हणतात मी पाहिलं आग लागलेली. And so this lady said, we have to run. तर ह्या बाई म्हणाल्या की आपण गेलं पाहिजे. So this American missionary, she went and picked up a bucket full of water to douse that fire. अमेरिकन मिशनरी व्यक्ती एक स्त्री होत्या, त्यांनी बादलीवर पाणी घेतलं की ती आग आपण विझवायची आहे. And so she took a bucket of water and she was about to pour. बादलीवर पाणी घेऊन ते पाणी ओतणारच होत्या. She said it was not real fire. आणि त्या म्हणाल्या ही खरी आग नाहीये. But some kind of strange fire on her. काहीतरी विचित्र आग आहे या मुलीवर. It was the manifestation of the Holy Spirit. पवित्र आत्मा प्रगट होत होता. Exact. महाराष्ट्रात. Exactly that happened in Acts 2:3. जे प्रेषितांची कृत्य दुसरा अध्याय तिसऱ्या वचनामध्ये झालं तसं बरोबर झालं. The tongues of fire. अग्नीच्या जिभा आल्या. That came upon them. ज्या त्यांच्यावर आल्या होत्या. That same kind of tongues of fire had sat on that girl. त्या अग्नीच्या जिभा तशीच जीभ त्या मुलीवर येऊन बसली. पंडिता रमाबाई मुक्ती मिशन केडगाव महाराष्ट्र दौंड पुणे. And then all the girls were kneeling down and crying and confessing and praying. सगळ्या मुली गुडघे टेकून रडायला लागल्या, पश्चाताप करून प्रार्थना करायला लागल्या. फायर फ्रॉम वेल्स हॅड कम टू इंडिया. वेल्सची आग आली बरोबर भारतात. यस. अजुजा स्ट्रीट रिवायवल हॅड कम टू इंडिया. अजुजा रस्त्यावरचं संजीवन आलं भारतात आलं. द नेक्स्ट इव्हनिंग
पुढच्या संध्याकाळी when Ramabai was teaching Ramabai जेव्हा शिकवत होत्या the Holy Ghost suddenly descended with great power upon all the girls पवित्र आत्मा अकस्मात सगळ्या मुलींवर येऊन पडला all the girls were slain in the spirit सगळ्या मुली आत्म्याने भरून गेल्या crying and crying not getting up रडतात उठतच नाही some admissions it came on us when we went yes and Dr. Sunil John was not yes. able to get up no yeah, wonder that is there तिथेच झालं होतं ते ही वॉज नॉट गेटिंग अप डॉक्टर जॉन उठतच नव्हते डॉक्टर सुनील जॉन असा अभिषेक आला होता त्यांच्यावर तिथे वी वर फिल्ड विथ द होली स्पिरिट असे भरलेले होतो ना आत्म्याने आम्ही प्रेज गॉड देवाला धन्यवाद सी Bible had said बघा बायबल मध्ये लिहिलं होतं I will pour upon the house of David and upon the inhabitants of Jerusalem दाविदाच्या घरावर आणि यरुशलेमेतल्या रहिवाशांवर मी ओतीन the spirit of grace and supplication कृपेचा आत्मा विनंतीचा आत्मा ओतीन and then they shall look आणि मग ते पाहतील upon whom they pierced ज्यांना ज्याला त्याने भोसकलं त्याच्याकडे and they shall mourn for him आणि शोक करतील दुःख करतील त्याच्याविषयी as the one who mourns for the only son जसे एखादा त्याचा एकुलता एक मुलगा मेल्यानंतर कसं शोक करतो तसा शोक करतील झकारिया 12:10 झकारिया 12:10 दॅट इज द विजन पीपल हॅव हा दृष्टांत लोकांना आहे से व्हेन दॅट सप्लिकेशन अँड ग्रेस स्पिरिट कम्स अपॉन यू बघा जेव्हा तो कृपेचा आणि विनंती करायचा आत्मा तुमच्यावर येतो ना सडनली यू सी जीसस इन द राईट वे अचानक तुम्हाला येशू बरोबर योग्य त्या स्वरूपात दिसतात प्रेज गॉड देवाला धन्यवाद And so everyone was just, they had stopped the work, they were only praying. आज सगळ्यांनी तेव्हा काम थांबवलं आणि सगळे नुसती प्रार्थना 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 करत होते. Meetings would continue for 15 to 17 hours. 15 ते 17 तास सभा चालायच्या. But you know how Satan counterfeits certain things. पण मग सैतान कसं काही गोष्टींच्या विरोधात येतो. पंडिता रमाबाई had some reservations of, you know, excessive, all these activities. पंडिता रमाबाईंकडे काही जास्तीची ही सगळी ऍक्टिव्हिटी She didn't like it. त्यांना आवडलं नाही. I mean, she used to say, no, things have to be in order. त्या म्हणायच्या की हे जास्तीचं नको आहे आपण थोडं शिस्तबद्ध रीतीने करायला हवं. See, things are getting out of order. थोडं आउट ऑफ ऑर्डर झालंय बेशिस्त झालंय बट शी सेड द लॉर्ड हॅड टू डील विथ हर पण त्या म्हणाल्या की प्रभूला कार्य करावं लागलं त्यांच्याशी बिकॉज शी सेड देन आय एम स्टॉपिंग द वर्क ऑफ द होली स्पिरिट कारण त्या म्हणाल्या मग याचा अर्थ पवित्र आत्म्याचं काम मी थांबवत आहे जर मी शिस्त लावायला गेले तर And that was the time she said. मग त्यावेळेला त्या म्हणाल्या The Lord put his hand on me. प्रभूने त्याचा हात माझ्यावर ठेवला. Put my face in the dust. आणि माझा चेहरा धुळीत ठेवला टाकला. Told me. आणि मला प्रभू म्हणाला That I had better take my proper place. की मी माझी यथायोग्य जागा घ्यायला शिकले पाहिजे. And that is of a worm. आणि ती जागा आहे आळीची. That is what the Lord told. असं प्रभू त्यांना त्यावेळेला म्हणाला की तुझी यथायोग्य जागा घ्यायला शिक आणि ती जागा आहे आळीची जागा. Yes. आळी Don't stop my work. माझं काम नको थांबू. तुझी शिस्त लावण्यात माझं काम नको थांबू. And the Lord said. आणि प्रभू बोलला. My thoughts are not your thoughts. माझे विचार तुझे विचार नाहीयेत. Neither are my ways like your ways. आणि माझे मार्ग तुझ्या मार्गांसारखे नाहीयेत. And she said, I humbled myself. आणि त्या म्हणतात मी स्वतःला नम्र केलं. Under the severe rebuke. प्रचंड धमकावलं ना प्रभूंनी मला जे त्यात मी नम्र केलं स्वतःला. And I took off my hand from the work of the Holy Spirit. आणि माझा हात मी काढून घेतला पवित्र आत्म्याच्या कामातून आणि पवित्र आत्म्याला काम करू दिलं. That was the time the Holy Spirit had full liberty in Kedgaon. मग त्यावेळेला केडगाव मध्ये पवित्र आत्म्याला संपूर्ण आजादी होती फिरायची काम करायची. People came from abroad to लोक परदेशातून यायचे आले बघायला हे सगळं What I want to say is मला जे म्हणायचंय ते हे God wants to start that kind of work today देवाला आज त्या पद्धतीचं काम आपल्या मध्ये सुरू करायचंय Yes we have been preaching about Jesus dying on the cross हा अर्थातच आपण येशू ख्रिस्त वधस्तंभी मेले याच्याविषयी उपदेश सुवार्ता करत आलो What he did in the garden of Gethsemane काय गेतसमनी बागेत येशूंनी केलं But now पण आता What we have to do आपण काय करायला हवंय That is important ते महत्त्वाचं आहे येशूंनी जे केलं ते तर आपण बोललो पण आता आपण काय करायचंय ते महत्त्वाचं आहे God used many people for his kingdom work देवाने देवाच्या राज्याच्या कामासाठी अनेक लोकांना वापरलंय And these were all God's generals आणि हे सगळे देवाचे जनरल्स होते These are all God's generals हे सगळे देवाचे जनरल्स होते Who were diamonds but they were rough diamonds ते हिरे होते पण मऊ नाही Amen असे रफ हिरे होते Most unsophisticated most unlearned खडबडीत हिरे जे अशिक्षित आहेत
अडाणी आहेत अकॉर्डिंग टू मॅन स्टँडर्ड माणसाच्या स्तरानुरूप बर का येट दे वर कॉल्ड द वेसल्स ऑफ गॉड्स मर्सी तरी पण त्यांना देवाच्या दयेचं पात्र म्हटलं गेलं आमेन आमेन वी आर ऑल वेसल्स ऑफ गॉड्स मर्सी आपण सगळेच देवाच्या दयेचं पात्र आहोत पात्र म्हणजे भांड वाहिनी It is to the glory of God देवाच्या गौरवासाठी हो that he could use such vessels की अशा पात्रांचा वापर देव करू शकला only because these vessels were ready to surrender कारण ही पात्र देवाला संपूर्ण शरण यायला तयार होती if you surrender if you yield आपण संपूर्ण शरण आलो संपूर्ण समर्पण केलं देवाला you will become the vessel of God's mercy तर तुम्ही देवाच्या दयेचं पात्र स्वतः बनाल he will pour his spirit in you आणि देव त्याचा आत्मा तुझ्यावर ओतेल only the vessels of mercy will receive the holy spirit फक्त दयेच्या पात्रांना पवित्र आत्मा मिळेल they were not perfect ते काय परिपूर्ण लोक नव्हते they had failures in their lives त्यांच्या जीवनात पण अपयश होती निकामीपणा होता त्रुटी होत्या in some of the great generals of god they had failures देवाचे काही महान जनरल स्वतःच्या जीवनात कुठे ना कुठे कमी पडलेलेच होते like we see abraham जसं आपण अब्राहमाला बघतो moses मोशेला बघतो david दाविदाला बघतो परिपूर्ण नव्हतेच ना काही ना काही खामी होतीच whether it was catherine coleman but catherine coleman aso or alexander doyle alexander doyle aso or brenham brenham aso they all had some of the flaws sagyan madhe kahi na kahi truti hoti beta paripurna konich navta but also see their successes pan tyancha yash pan bagha na let their successes challenge you tyancha yashatun tumhala aavahan miu de na that god can use even such people for his glory ki dev tacha gaurava sathi asha hi lokana vapru shakto tyancha chuka kay kadta hai and their mantle has to fall on us ani tyancha jagama aplyar padayla hava hai amen amen and it takes desires to fulfill the will of god ani devachi ichcha purna karayla aplyat pahili ti ichcha asala paije baba tadfadla paije jeev let us not be a critic about them nindak naka banu devacha sevakanse have mercy on them daya kara na tyanchyavar because we are also vessels of mercy kan ki apan pan dayechis patra ahot na tyana naav kay devta hai tyanchyavar daya kara let us learn from them tyanchyapasun shika learn from their failures tyancha tya sagya apayashatna shika and attempt to be successful like them ani prayatna kara ki tyancha sarka apan pan yashasvi vhava and I tell you it requires more than the will to do god's will ani mi sangto na devachi ichcha purna karayla ichche peksha hi jast kai tari lagta beta you need spiritual strength adhyatmik taakat lagte it takes submission it needs yieldedness ek adhin pana lagto aiknara atma lagto so that he can take you through the most exciting journey with him manje dev tumhala yeshu tumhala agdi anandmay utsukmay asha pravasatun tyacha sobat netil yes amen all these 30 plus years geli sagi 30 ani adhik varsha I have enjoyed walking with god mi deva barbar chaltana anand kelay enjoyed enjoy kele maja keli it's such a wonderful thing to walk with god itka adbhut hai deva sobat chalna mhanje kay ratal ani boring and outdated nahiye when you draw close to him jeva tumhi devacha javal yeta he will tell you what should take prominence in your life dev swatas tumhala sangel tujya jivanat pahilya number la tu kay devaysa he will also reveal to you what has to be subdued in your life ani dev swatas tula prakat karel ki tujya jivanat kutli gosht tu zara khali devaysi he will also reveal to you what has to take the back seat ani dev tula he suna sangel ki tujya jivanat kutlya goshti मागची जागा घेतली पाहिजे व्हाट हॅज टू बी रिमूव्हड फ्रॉम युअर लाइफ तुझ्या आयुष्यातनं काय निघूनच गेलं पाहिजे ते पण देव तुला स्वतः सांगेल व्हेन यू वॉक विथ हिम जेव्हा तुम्ही देवा सोबत चालाल तेव्हा देन यू विल बी अ स्पिरिच्युअल सक्सेस मग तुम्ही आध्यात्मिक रीतीने यशस्वी व्हाल सी वी ऑल वांट स्पिरिच्युअल सक्सेस बघा आपल्याला सगळ्यांना आध्यात्मिक यश तर हवंय वी ऑल वांट स्पिरिच्युअली to be lifted up more than others aplyala sagyana jitran itaranpeksha jasta adhyatmik ritine var yaycha walk close to god madara devacha jasta javal ya he will do it dev karel you don't do it he does tu nako karu he dev karat asto you draw nigh to him he will draw nigh to you tu devacha javal ye dev tujha javal yeil never deviate from god kadhi deva pasna bahku nako whatever call he has given you je kai paacharan devane tula dilay stay put in that calling tya paachana dink lagle sarkara what happened deviate what happens is kay hota when god starts when we start coming close to god jeva apan devacha javal yala lagto god starts blessing us dev aplyala aashirvad dyala lagto
When money comes, आणि पैसा आला. When name comes, नाव लौकिक मिळालं. When fame comes, प्रसिद्ध झालो. We tend to deviate from the first call of God. आपला असा स्वभाव की आपण त्या पहिल्या देवाच्या पाचारणातनं कुठेतरी बहकायला लागतो. We stop preaching and witnessing. आणि आपण उपदेश करणं प्रचार करणं थांबवतो. Never let that happen in your life. कधीही आपल्या जीवनात हे घडू नाही द्यायचं. किती मोठे वा, गडगंज श्रीमंत वा, आशीर्वादित वा, पण हे नका सोडू. If you ever do that, असं जर केलं, you will decline in every other progress that you are making in your life. बाकी जी काही प्रगती तुझ्या आयुष्यात झाली आहे त्या सगळ्या प्रगतीतनं तू परत अधोगतीला म्हणजे खाली जाशील म्हणून सांभाळ. The day you lack in witnessing for God, ज्या दिवशी देवाची साक्ष देणं, सुवार्ता सांगणं, प्रभू येशू विषयी लोकांशी बोलणं हे तू थांबवशील. All that God has blessed you will start waning away. त्या दिवसापासून मग जे काही देवाने तुला दिलंय ते सगळं हळूहळू तुझ्यापासून पातळ व्हायला लागेल, म्हणजे निघून जायला लागेल. तसं नको ना. इट्स नॉट द क्वेश्चन ऑफ राइजिंग हाय इन लाईफ. प्रश्न हा नाहीये की आपण आयुष्यात किती उत्कर्षाला आलोय. इट्स द क्वेश्चन ऑफ नाउ विल यू वॉन्ट टू गो लोअर स्टिल. प्रश्न हा आहे की एवढा भरमसाठ उत्कर्षाला आल्यानंतर तुला आता खाली जायचंय. नो मॅटर हाउ मच गॉड लिफ्ट्स यू, योर फीट शुड बी ग्राउंडेड ऑन. देवाने तुला कितीही वर उचललं आणि उत्कर्षाला आणलं, तुझे पाय जमिनीला पाहिजेत. टच द अर्थ. जमिनीला लागून रहा. बिकॉज देयर द प्रीचिंग इज डन. कारण तिथे उपदेश होतो जमिनीवर. ट्रू ह्युमिलिटी विल ऑलवेज कीप यू फोकस. खरी नम्रता तुला नेहमी लक्ष केंद्रित करायला लावेल, डोळ्याला झापड लावल्यासारखं. बिकॉज मनी has the power to remove humility. कारण पैशामध्ये एवढी कुवत आणि सामर्थ्य आहे की तो पैसा तुझ्यातली नम्रता काढू शकतोय, नेहमी लक्षात ठेवा. Yes, money has the power to remove your humility. पैशात एवढं सामर्थ्य आहे की तो पैसा तुझ्यातली नम्रता काढू शकतो. Name and fame has the power to remove your humility. नाव लौकिक प्रसिद्धी इज्जती यामध्ये सुद्धा एवढं सामर्थ्य आहे की तुझ्यातली नम्रता ते काढू शकतं. बट ह्युमिलिटी इज द ओनली वे वेअर यू कॅन बी ग्राउंडेड ऑन द अर्थ. पण नम्रता एकच रीत आहे ज्या रीतीनं तुम्ही जमिनीला लपटून राहू शकता. मिळालेलं यश डोक्यात घुसू देऊ नका. बिकॉज जीसस भाषांतर जीसस नेव्हर कमांडेड अस टू बिल्ड अस कम्युनिटीज. कारण येशूंनी आपल्याला कधीही समाज बांधायला बोलवलेलं नाही, कम्युनिटी बांधायला बोलवलं नाही. गो अँड प्रीच द गुड न्यूज. येशू म्हटले जाऊन सुवार्ता सांग. आपल्याला समाज उभं करायला त्यांनी बोलवलेलं नाहीये. हाउ डिड फिलिप गो टू समेरिया? फिलिप कसा गेला शोमरोनी? इट वॉज बिकॉज ऑफ द स्कॅटरिंग ऑफ द पीपल. लोक जे पांगले ना सगळीकडे विखरले त्यात फिलिप तिथे गेला. अँड हाऊ दे स्कॅटर्ड. आणि कसे विखरले हे सगळे लोक? बिकॉज दे वर ऑल हडल्ड इन वन प्लेस. कारण ते सगळे एका जागी होते सगळे. अँड सो गॉड हॅड टू अलाउ पर्सिक्युशन. मग देवाला छळ येऊ द्यावा लागला की इथं आता छळ होऊ दे. And when persecution came, they all scattered. आणि छळ जेव्हा व्हायला लागला तेव्हा सगळे एकत्र जे होते ते विखरले. वेगवेगळं तर झालं पाहिजे. Amen. सगळे एका जागी, सगळे एका जागी, सगळे एका जागी. You are the light of the world. तू जगाचा प्रकाश आहेस. Shine in the darkness. अंधारात प्रकाश ना. Shine in the darkness. अंधारामध्ये प्रकाशमान हो ना. The sheep may look very vulnerable. मेंढू दिसायला असं दिसेल की बापरे आता कधी पडणार धडणार. But they can overcome even the strongest wolves. ते मेंढू अगदी बलवान लांडग्यावर सुद्धा मात करू शकतं हे लक्षात ठेवा. Because Jesus sends you. कारण येशू तुम्हाला पाठवत असतो. I am sending you as lambs among wolves. मी तुम्हाला पाठवतोय लांडग्यांमध्ये मेंढरांसारखं असं म्हणाले. He didn't even say sheep, he said lambs. मेंढर लहान लहान मेंढर मोठी झालेली पण नाही, लहान मेंढर. He said, I'm sending you as lambs, not sheep. लहान लहान मेंढ्यांसारखं तुम्हाला पाठवतोय मी, बकरा बकरी वगैरे पण नाही, शेळी मेंढी पण नाही. You will be victorious. तुम्ही विजयी व्हाल. In everything that you do. जे काही कराल त्यात विजयी व्हाल. You are the people of light. You are the people of power. तुम्ही प्रकाशाची माणसं आहे, सामर्थ्याची माणसं आहे. You are overcoming people. तुम्ही विजय घेणारी, मात करणारी माणसं आहे. I have lived always a overcoming life in 30 plus years. मी करणार विजयी जीवन जगलोय गेली 30 आणि अधिक वर्ष. मी ढेपाळलेलं कधी जगलो नाहीये.
Never gave in to the devil. मी कधी सैतानाच्या आहारी गेलोच नाहीये. Who is the devil? कोण आहे तो सैतान? My Jesus has defeated him on the cross. माझ्या येशूंनी त्याला वधस्तंभावर हरवलंय. He cannot take control of my mind. काय तो माझ्या जीवनाचा ताबा घ्यायला येणार? माझ्या नादी लागायला तो येणारच नाही. You will not just surface in the water, your head will always be outside the water. तुम्ही पाण्यावर फक्त वर तरंगाल असं नाही, तर तुमचं डोकं वर असेल पाण्याच्या. And more than that, you will be swimming like a fish in the sea. आणि त्याहून जास्त तुम्ही समुद्रात माशासारखे पोहाल. If Jesus is with you. येशू तुझ्या सोबत असतील तरचा सगळा मामला आहे. God will make you great overcomer. हे तुला महान मात करणारा विजयी वगैरे बनवेल. No who sides you. पण कोण तुझ्या बाजूनी आहे ते पहिलं जाण. It is Jesus the resurrected one. येशू ख्रिस्त जो पुनरुत्थित झालेला तो तुझ्या बाजूने पहिलं ओळखायला शिक. He said. येशू म्हणाले. All authority and power has been given to me. सर्व अधिकार सामर्थ्य मला दिलंय. He is giving you the great commission. येशू तुला सगळ्यात मोठं काम देत आहे. Go in my name. माझ्या नावाने जा म्हणाले ते. Amen. Amen. Many times it's not in the area of persecution that we suffer. बऱ्याच वेळा हा जो काही छळ होतो ना, त्या छळांच्या भागात आपल्याला ऍक्च्युअली त्रास होत नाही. Though many fall there also. जरी तिथे सुद्धा काही जण त्या छळांमध्ये सुद्धा पडतात. But one of the greatest snares comes in the form of power and success and money. पण एक मोठं जाळं किंवा पास जो आहे ना, तो सामर्थ्य, पैसा आणि यश यातून येतो. Not persecution. छळ नाही, सामर्थ्य, पैसा. Because money opens up various avenues for you. कारण पैसा तुझ्यासाठी वेगवेगळी दारं उघडतो रे. It opens up various ventures for you. पैसा तुझ्यासाठी वेगवेगळे ventures उघडतो. Now you have got many things before you. आता तुझ्यासमोर खूप काही आहे. अभी तू बहुत बड़ा बन गया. Money makes your dreams big. पैसा तुझ्या स्वप्नांना पण मोठं करून टाकतं. कारण पैसा खूप. Money opens many doors for you. पैसा तुझ्यासाठी अनेक दारं उघडतं. So you are ready to door that. Close the door of God. मग देवाचं दार तुम्ही बंद करायला तयार होता. And पैसा. And if you get caught up in the various selections that the devil has placed before you. आणि मग सैतान तुमच्या समोर जी सगळी निवडणूक ठेवतो, त्याच्यात जर तुम्ही पडलात आणि अडकलात. Then you are gone. तेव्हा गेला. Then God cannot do anything. मग गेला, मग देव नाही काही करू शकत. See, I know it puts a lot of pressure when we preach such messages. मला माहिती आहे, जेव्हा असल्या पद्धतीचे उपदेश आम्ही करतो त्याला फार एक दबाव येतो आपल्यावर. But this is good for all of us. पण चांगलंच आहे ना आपल्या सगळ्यांसाठी हे. Many times we like to hear what Jesus did. बऱ्याच वेळा येशूंनी काय केलं ते ऐकायला आपल्याला आवडतं. Isn't it? है की नाही? We all like what Jesus did. येशूंनी काय केलं ते सांगा, हे आपल्याला ऐकायला आवडतं. Oh, Jesus died. येशू वारले, येशू मेले, येशूने केलं ते. I didn't die, he died. मी तर नाही ना मेलो, ते मेले ना. I didn't get the whipping, he got. मला नाही ना मार बसला, त्यांना बसला ना. They spat on him, not me. येशूने थुंकले ना माझ्यावर. They nailed him, not me. त्यांनी येशूंना वधस्तंभी खिळलंय, मला तर कोणी. So many times we like to hear what happened to Jesus. तर बऱ्याच वेळेला आपल्याला येशूंनी काय केलं ते ऐकायला आवडतं. But when we speak about ourselves, it puts little pressure on us. स्वतःविषयी बोलायला लागलो ना की जरा दबाव येतो. But I have to speak because the Lord asked me to speak. पण मला बोलावं तर लागेल, कारण प्रभूने मला सांगितलंय तू हे बोल. Otherwise this generation will miss the agenda of God for this generation. नाही तर ही पिढी देवाचा जो या पिढीसाठीचा अजेंडा आहे तो गमावून बसेल हो. This generation will miss the selection of God. आणि ही पिढी देवाची निवडणूकच गमावून बसेल, देवाची आवडच गमावून बसेल. Yes. God has to look to the next generation for his selection. आणि मग देवाला पुढच्या पिढीकडे बघावं लागेल की आता पुढच्या पिढीतनं कोणाला तरी शोधान निवडा. So somehow we need to rise up from our deep slumber. तर कसं तरी करून जी गाढ झोप तुम्हा लोकांना किंवा चला आपल्याला लागलीये त्यातनं आपण जागे होऊ आता. Otherwise, you know, this generation can be left behind also. नाही तर ही पिढी मागे पण राहू शकते आपण जपून राहिलो नाही तर. If we don't see the danger ahead, धोका जो पुढे आपल्याला दिसला नाही, we might miss many things. तर बऱ्याच गोष्टी आपल्याकडनं राहून जाऊ शकतात. And this generation will pass away. आणि ही पिढी निघून जाईल. If we don't see the works of the devil, जर सैतानाचं कार्य आपण पाहिलं नाही, आपल्याला ते कळलं नाही. If we don't see the devil destroying the lives right and left, we will just pass away out of this earth. आणि सैतान लोकांची जीवन सगळीकडनं कशी नाशाकडे नेतो हे जर आपण डोळे उघडून नाही बघितलं, तर आपण तर आपल्या पिढीत आलो काय गेलो काय, कशातच जमा राहणार नाही. Our generation should be sensitive to the move of God. आपली पिढी जरा देवाच्या चळवळीला संवेदनशील पाहिजे. Praise God. Amen. When we are sensitive to the move of God, आणि देवाच्या चळवळीला आपण संवेदनशील राहिलो, we will move in the plans of God. देवाच्या योजनेत आपण चालतोच. Say. Amen.
What is that oil that keeps on burning on some people? काय ते तेल आहे की जे आपल्याला जळतं ठेवतं? What is that oil that keeps on burning in some people and that is never being extinguished? काय ते तेल आहे जे काही लोकांमध्ये जळतच राहतं आणि कधी विझत नाही? What is that oil that is keeping them alive? काय तेल आहे जे काही लोकांना जिवंतच ठेवतं? Sometimes I wonder. कधी कधी मी आश्चर्य करतो. Like Pandita Ramabai. Pandita Ramabai. What is that oil? काय ते तेल? Is it a different oil? काय वेगळं तेल आहे का? No. It's the same oil. तेच तेल आहे बेटा. तेच तेल आहे. इंसान इंसान में फरक आता है राजा. What is that thing that keeps people like Ramabai and others keep burning? काय आहे ती अशी गोष्ट जी पंडिता रमाबाईंसारख्या माणसांना जळत ठेवते, पेटत ठेवते? काय? It is the freshness of the Holy Spirit. ताजेतवानेपणा, टवटवीतपणा पवित्र आत्म्याचा. I have found David and I have filled him with fresh oil. मला दावी सापडला आणि मी त्याला ताज्या तेलाने अभ्यंग केलाय. Love constrains them. प्रेम त्यांना गळ घालत रे. What is that hunger that makes them to do impossible? काय ती भूक आहे जी या लोकांना अशक्य गोष्टी करायला लावते? Not that they took hold of God, finally God takes hold of them. असं काही नाही की त्यांनी देवाला धरलं, शेवटी देवच त्यांना असं धरतो की खतम, बाती खतम आहे, आयुष्याची स्टोरीज संपली. When you take hold of God for a long time, देवाला तुम्ही खूप वेळ धरून राहिलात ना, a time comes God takes hold of you. मग वेळ येते की देव तुला धरतो. Yes. की आता हा पट्टा माझा आहे. Yes. सोडून नाही जात अध्यात्मध्ये. Some of you, तुमच्यातले काही जण, for a long time you are holding on to God. बऱ्याच वेळापासून देवाला धरून आहेत. You are not seeing results. तुम्ही त्याचे परिणाम बघत नाहीये. Don't worry. नका काळजी. The time is coming. वेळ येते. Now God is about to take hold of you. आता देव तुला धरणार आहे. When God takes hold of you, and devane tula asa dharla na, you will do impossible things. Ki ashakya goshti tujhya dware vahayla lagtil. It will sweep you off your feet. Ani paya pasna mhanje zameen sarakla sarko hoil aapyala. And you will do extraordinary things. Alaukik kama tumhi karayla lagal. Hey. पण देवाचा तेवढा विश्वास आपल्यावर बसला पाहिजे बेटा की बंदा इज बीच पे छोडेगा नाही. In this generation, या पिढीत, as I told you last time, जसं गेल्या वेळा पण मी तुम्हाला सांगितलं, many men and women of God, they are in the last lap. देवाचे अनेक सेवक सेविका, पुरुष स्त्रिया शेवटच्या टप्प्यात येतात. They are finishing their race. त्यांची शर्यत ते संपवतात. They have to give the baton to someone else. आता मशाल त्यांनी आणि कोणाला तरी द्यायची वेळ जवळ आली आहे. But nobody is standing there. कोणी उभंच नाहीये समोर. कोणात ती धगसच नाहीये. Elijah was carrying the mantle. Elia kade to jhaga hota. The chariots of fire were ready. Agnirath tayar hota. He had to give the mantle. Ata tyala jhaga konal tari dyaycha hai. All the prophets were on the other side of Jordan. Sage sandeshte yardenecha palikadcha tirala hote. But praise God, Elisha was. Devala dhanyavad to ek Elisha tito hota. That's how he could give that mantle. Tasa tama Elia la to jhaga Elisha la deta ala. Praise God. Devala dhanyavad. To koi ek banda to mile beta. Make somebody your spiritual father. कोणाला तरी आपला आध्यात्मिक बाप करा. Walk closely with them. त्यांच्या सोबत जवळून चाला. Be like Elisha who was to Elijah. Elisha Eliaला कसा होता? तसं बना. And that mantle will fall on you. मग जगा पडेल. Pour water on some Elijah's hand. काही एलियांच्या हातावर पाणी होता? Amen. Amen. And he will throw his mantle on you. आणि ते एलिया तुमच्यावर जगा टाकतील. Many don't want to pour water. अनेक लोकांना पाणी ओतायला आवडत नाही ना. But they want the mantle. पण जगात हवा आहे, पाणी ओतायला तयार नाही. Without the pouring of the water there is no mantle. एलियांच्या हातावर पाणी ओतल्याशिवाय तुला जगा मिळणार नाही. Because they are like the prophets who stood on the other side of Jordan. कारण ते यार्दनेच्या पलीकडे उभे राहिलेल्या संदेशांसारखे आहेत. We are not called to be spectators. आपल्याला दर्शक म्हणून बोलवलेलं नाहीये. We are called to be activators. आपल्याला काम करणारे कार्यकर्ते म्हणून बोलवलंय. We are called to be shakers and movers. आपल्याला हलवणारे, हदरवणारे असं बोलवलंय. दर्शक गण नाही. We are not called to be श्रोता गण नाही. We are not called to be debaters. आपल्याला चर्चा करायला, वाद घालायला पण बोलवलेलं नाही. Nor watchers. आपल्याला फक्त बघायलाही बोलवलेलं. Nor attendees. का फक्त यायलाही बोलवलेलं नाही. No. फक्त हजेरी नाही रे. We are called to be in the race. शर्यतीत तुला भाग घ्यायला लावलाय. We are called to be in the battle. त्या युद्धात तुला भाग घ्यायला लावलाय. Sometimes you have to be out of that crowd where you are in. कधी कधी ना ज्या गर्दीत तुम्ही असता पहिलं ती गर्दी सोडा. ज्या लोकांच्या घोळक्यात बसलाय ना पहिलं तो घोळका सोडा. If you want to be Moses having that
light on his face. मोशे सारखं जर बनायचं असेल की तो खाली उतरला तर असला प्रकाश घेऊन आला की लोकांना बघवे ना. You have to come out of that crowd and go on top of the mountain. तितपर्यंत पोहोचायचं असेल तर गर्दी सोडून डोंगर माथ्यावर एकट पडावं लागेल. It's very lonely on the Praise top. Praise God. It's very lonely on the top. And don't worry. And काळजी नका करू. You will have mistakes. चुका होतील. Don't worry, God will take care of everything. टेंशन नाही घ्यायचं. प्रभू सब देख लेगा. Yes. They, God will take care. प्रभु सब देख लेगा बेटा. Because nobody is perfect. कारण परिपूर्ण कोणी नाही. चुका सगळ्यांकडनं होतात. Everybody has imperfections. सगळ्यांमध्ये उणीवा आहेत, त्रुटी आहेत. कुठे ना कुठे सगळ्यांचं काही ना काही गोंगडं भिजतं. Only Jesus had perfection. येशूच परिपूर्ण आहे. Sometimes some men of God may act lunatic also. कधी कधी काही देवाचे सेवक थोडंसं वेगळं वागतील सुद्धा. But that is how God has conducted them. पण देवाने त्यांना तसंच नेमलंय. Evans Roberts. He was almost considered lunatic. लुनाटिकच मानलं जायचं त्यांना जवळजवळ. He would often say, I can do nothing without the Holy Spirit. ते नेहमी म्हणायचे पवित्र आत्म्याशिवाय मला काही करता येत नाही. But sometimes he would act extreme. पण कधी कधी ना वागताना एकदम पराकाष्ठेला गेलेलं वागणं असायचं. He would be sitting on the stage. स्टेजवर बसणार. While somebody is preaching. आणि कोणीतरी उपदेश करत असतं आणि हे स्टेजवर बसतात. And suddenly he would jump up. आणि अचानक मग उडी मारणार. And disrupt the meeting. आणि मीटिंग मध्ये डिस्टर्बन्स करणार. And disturbance in a sense he used to accuse the people. लोकांना दोष देणार. Be sincere. प्रामाणिक राह. गंभीर राह. Strong in the Lord. बलवान राह रे. Don't do wrong. चुकीचं करू नका रे. असं. So people used to say, what is happening? तेव्हा लोक म्हणायचे की हे काय आहे. But that is the way he was led. पण ते असेच होते. म्हणजे त्यांना असंच चालवलं जायचं. You have to be in this kind of session where the Holy Spirit can take full control. असल्या पद्धतीच्या सत्रात तुम्ही कधीतरी यायला हवं जिथे पवित्र आत्मा तुमचा संपूर्ण ताबा घेईल. There were other times. इतर वेळा he would refuse for the people to recognize him. ते लोकांनी त्यांना ओळखावं हे नाकारायचे. Don't call me a leader, he would say. मला लीडर वगैरे म्हणू नका. He would say, don't take photographs of mine. माझे फोटो व्हिडिओ काढू नका रे. If people came. लोक जर आले. We want a photograph with you. आम्हाला फोटो पाहिजे तुमच्यासोबत. No photos. नाही, no photo. असं. हे पराकाष्ठेचं वागणं असायचं. Strange. विचित्र वागणं. You don't know some men of God. But you never know. काही देवाचे सेवक असे असतात. Yes. देव त्यांना असं चालवतो. Like Elijah said. एलियास असं म्हणाला. If I am the man of God, let fire fall on you. आता एलिया म्हटला ना हे पराकाष्ठेचं वागणं झालं की जर मी जर देवाचा सेवक ते आग पडो असं. But his services were always conducted with laughter, joy, crying, shouting, dancing. पण त्यांच्या सभा नेहमी हसणं, नाचणं, रडणं या सगळ्यांनी भरलेल्या सभा असायच्या. Praise God. देवाला धन्यवाद. And I'm telling you. मी सांगतो. In this week. या आठवड्यात. As I'm preaching. आता मी जसे उपदेश करतोय. Some of you are already seeing dreams. तुमच्यातल्या काहींना स्वप्न दिसतायत. Some will see visions also. काहींना दृष्टांत दिसतील. Yes. हो. God has told me when I was praying today. मी आज प्रार्थनेला बसलो तर देव मला म्हणाला. I'm already revealing to people through dreams. मी स्वप्नांद्वारे लोकांना प्रगट होते ऑलरेडी. I'm already revealing to people through visions. ऑलरेडी मी दृष्टांताद्वारे लोकांना प्रगट होतोय. I have already marked them. त्यांना मी मार्क केलेलं आहे. ऑलरेडी खून केली मी त्यांच्यावर. You thought. तुला वाटलं. You will be nowhere. की तू कुठेच नशील. But I have marked you, he said. पण मी तुझ्यावर खून ठेवली आहे. I have marked you म्हणतो तो. Yes. God has marked you. देवाने तुला खून करून ठेवलंय. Something he is going to do through you. काहीतरी देव तुझ्याद्वारे करेल. Sudden elevation. अचानक तुला वर आणेल. People who thought that you are nothing. ज्या लोकांना वाटायचं की तू शून्य आहे, काही नाहीये. Suddenly you will be in the limelight. अचानक तू प्रकाश होतात येशील. That's what the Lord told me. असं प्रभू मला म्हणाला. You never know. I mean you really never know. I mean he can do anything. प्रभू काही करू शकतो. You know I was talking to you about Maria Woodsworth Etter. मरिया वुड्सवर्थ एटर या सेविकेविषयी मी तुम्हाला सांगतो. शी वाज ओनली 13 इयर्स ओल्ड. 13 वर्षाची होती तेव्हा ती किंवा त्या. अ प्रीचर लेड हर टू द लॉर्ड. एक उपदेशक होते त्यांनी हिला प्रभूकडे आणलं. अँड ही प्रेड. प्रार्थना केली. दॅट अ लाईफ माइट बी शाइनिंग लाईट. की हिचं जीवन चमकणारं जीवन कर दे बापा. बट शी नेव्हर रियलाइज. पण या मुलीला तेव्हा कळलं नाही. दॅट दिस लिटल गर्ल. की ही लहान मुलगी. फॉर हुम ही हॅड जस्ट प्रेड. तेव्हा त्यांनाही कळलं नाही की या लहान मुलीसाठी ज्या जी आता मी प्रार्थना केली आहे. शी वुड बिकम द ग्रँडमदर ऑफ द पेंटिकॉस्टल मूवमेंट.
पेंटेकॉस्टल चळवळीची ती आजी बनेल. दॅट वुड स्प्रेड ऑल ओव्हर द वर्ल्ड. जी चळवळ अख्ख्या जगात पसरणार आहे हे तेव्हा यांना माहित नव्हतं ज्यांनी तिच्यावर प्रार्थना केली होती. At the age of 13 the Lord told her. 13व्या वर्षी प्रभू तिला म्हणाले. Go out in the hedges and the highways. जा महामार्गांवरती जा. Gathering the lost sheep. रस्त्यांवर जा हरवलेली मेंढर गोळा कर. But she said, how can I do it? त्या म्हटल्या मी कसं करणार. I'm a woman. मी स्त्री आहे. In those times women were not allowed to preach. आता त्या काळामध्ये मुलींना उपदेश करणं परवानगीच नव्हती. I'm talking about 1800s. 1800चं जे शतक आहे तेव्हाच सांगतो मी. त्या काळात मुलींना उपदेश करायची परवानगीच नव्हती. 19th century also they were not allowed, forget about 18th century. 19व्या शतकात नव्हती तर आता 18व्या शतक तर खूप लांब ना. 19th century the women were not allowed to vote also. 19वे शतक त्या शतकात सुद्धा बायकांना मतदान करायची परवानगी नव्हती. Forget about preaching. बाकी उपदेश तर फार लांब राहिला. प्रीचिंग मिचिंग तर फार लांब. See, मग 1800 मध्ये तर कसं असणार आहे. So what she thought. तर त्यांना काय वाटलं. The best way is. उत्तम मार्ग. Marry a missionary. एका मिशनऱ्याशी आपण लग्न करू. That with him and through him I can do little little God's work. म्हणजे त्या मिशनरी सोबत मला थोडं थोडं देवाचं काम करता येईल. मिशनरी नवरा शोधतो आता. But then tragedy struck her. Her father was killed in the fields. दुर्घटना झाली तिच्या जीवनात. वडील शेतात त्यांच्यावर हल्ला झाला. He got killed. वारले. And so she had to go home and take the responsibility of the whole family. मतिला घरी जाऊन संपूर्ण परिवाराची जबाबदारी घ्यावी लागली. वडील वारले. So she stopped studying also. मतिने अभ्यासही सोडला. शिक्षण सोडलं. All the dream was going haywire. सगळी स्वप्नच विखरली म्हणजे. And so she said, now what to do? मग त्या म्हटले आता काय करायचं. I want to get married to a missionary. लग्न तर मला मिशनरीशी करायचं आहे. But then you know as the girls grow up पण मग मुली जसं वयात येतात and they have stars in their eyes आणि मग डोळ्यात चांदण्या पडतात. She liked a soldier. एक सैनिक सोल्जर आवडला तिला. And she got married to him. त्याच्याशी लग्न केलं तिने. She got settled in her life. सेटल झाली आयुष्यामध्ये. She had 6 children. 6 मुलं झाली तिला. After that 6 children. त्यानंतर. And the vision was shelved. आणि दृष्टांत राहिला बाजूलाच. She started getting involved in the family. पारिवारिक जीवनात त्या गुंतायला लागल्या प्रपंचाचा गाडा. While the Lord continued to call her. आणि प्रभू तर तिला हाक मारतच होता की बाई ये. She married to a man who had no desire for ministry. तिने अशा माणसाशी लग्न केलं की ज्या माणसात सेवेसाठी काही इच्छाच नव्हती. And after having 6 children she was sickly all the time. आणि 6 मुलं झाल्यानंतर त्या स्वतः आजारी राहायच्या फार. And tragedy again struck her. परत दुर्घटना झाली. 5 children died of a disease. 5 मुलं रोगानं वारली. 5 children died of a disease. 5 मुलं तिची काही रोगानं वारली. Somehow she pulled herself out of this horrible episode. कसं तरी या दुर्घटनेतनं तिने स्वतःला सावरलं. But her husband never recovered. पण नवरा काही बरा झाला नाही. She did her best to help him. तिने सगळे उत्तम प्रयत्न केले की त्याला मदत करावी वगैरे. But nothing was working. काही काम होईना. Only one daughter now she was trying to raise her up. एकच मुलगी राहिली होती तिला आता मोठं करायचा प्रयत्नहीचा होता. But she never grew bitter against the Lord. पण ती देवाविरुद्ध कधी कडू नाही झाली. But she said I want the answer for my calamity. पण ती म्हटली हा ज्या दुर्घटना आणि संकट माझ्या जीवनावर आली आहे त्याचं मला उत्तर पाहिजे. Lord how you used women in the Bible. की प्रभू तू बायबल मध्ये बायकांना कसं वापरलंय. I also want to be used. मला पण तसं वापर तू. But you know now. पाहता तुला I have no education. मला शिक्षण नाही. My husband is like this. माझा नवरा असा. Lost my children. मुलं माझी गेली. But this vision is still there. हा दृष्टांत माझ्यात अजून आहे. And she persisted. आणि चिकाटीने राहिल्या. Lord I know you will see never let that fire die out. ते मी म्हणतोय की ती आग कधी मरू नाही द्यायची. जसं ही पण चिकाटीने राहिली. आग नका मरू देऊ. And then one day she realized. मग एके दिवशी तिला उमगलं. मरिया वुड्सवर डेटर. If I had heeded to God's voice these 5 children wouldn't have died. Devacha aawaz mi ja aikla astana tahi maji 5 mula meli nasti. I'm not saying God killed the children. Mi asa nahi mhanate ki devani ticha mulanna thar marla. But when we directly disobey God. Pan jeva apan saral thet devacha aajna bhangas karto. Our actions you know open the door to the work of the devil. Ma apanas keleli karma दार उघडून टाकतात अशा काही गोष्टींसाठी. Because the devil has come to steal, kill and destroy. सैतान आलेलाच आहे चोरायला ठार मारायला नाश करायला. आपणच मग अशी काही कर्म करून दार उघडतो. And the way God started using her after that. मग देवाने जो वापर सुरू केला या बाईचा. Mightily. अरे बाप रे इतका महान वापर. For God late is never late. देवासाठी उशीर काही उशीर नाही. Never late. देवासाठी उशीर उशीर नसतो. We make late. आपण उशीर करतो. We get involved in so many things. आपण इतर गोष्टींमध्ये बऱ्याच गोष्टींमध्ये गुंतून राहतो. God only knows how many times he must have called. देवालाच ठाऊक देवाने तुला किती वेळा हाक मारली असेल.
डू दिस फॉर मी असं कर माझ्यासाठी हे करते कर असं कर वी पोस्टपोन इट आपण पुढे ढकलतो वी गेट इनवॉल्वड उद्या करू वी गेट मॅरिड आपण लग्न करू वी हैव 10 चिल्ड्रन 10 मुलं होतात एंड देन वी हैव गॉट अदर फोकसेस मग बाकी सुद्धा काय काय लक्ष असतं येट गॉड कीप्स ऑन स्पीकिंग तरी देव आपल्याशी बोलत राहतो हाक मारत राहतो Till we are in the grave, he speaks. अगदी मरेपर्यंत कब्रेत जाईपर्यंत देव आपल्याशी बोलत राहतो. After we are buried in the grave, he stops. अगदी मयतीमध्ये आपण त्या कब्रेत गेलो खाली पुरला आपल्याला की मध्ये थांबवतो की आता. If God starts using women, देव जर बायकांना वापरायला लागला ना, men cannot stand it. पुरुषांना झेपायचं नाही. मी म्हणते ना, you know, पुरुषांना झेपायचं नाही. You know, Deborah. Deborah, King Barak said, Barak Raja bolla, if you don't come with me, I will not go for war. Deborah, madam, tumhi aala nahi ta ami yuddhala janar nahi. Bolla, Raja bol raha ek stri ko. I will not go. Ami nahi janar mi. Tu aali ta jai, nahi ta nahi janar. Okay, I will come. Thik hai, te, chala. Okay, okay, then I will also okay, go for okay, war. Okay, okay, mami pan yeto, yuddhala. So much anointing was on Kaya, her. Kaya, abhishek hota Deborah var. That even the king said, ki Raja hi bolla. If you go, I will go. Tu geli taras mi yen bhai. Some people will say the king is humble. काही लोक म्हणतील राजा होतास तेवढा. अरे see the anointing upon her. राजा होतास तेवढा रमर. बाईवरचा अभिषेक नाही दिसत का हो तुम्हाला? Amen. Amen. I'm telling you, even the parents. मी म्हणतो ना आई वडील सुद्धा. You need to allow your children to get into the move of God. पालकांनी ना आपापल्या मुलांना देवाच्या चळवळीत जरा पडू द्यायची परवानगी द्या. एवढं त्यांना जतन करून ठेवू नका. I cannot stress how vitally important it is to teach children about the ways of God. Mulanna devache marg shikavna kiti mahatvache aahe mi tumhala sangu nahi shakat. I mean you need to tell them and teach them Mulanna how to pray. Mulanna sangayalas paije apan devacha marg prarthna kasa karna. They need to know the word of God. Devacha vachan tanna mahit asna. To do exploits for God. Devasathi tanni kai tari karya karna he apanas tancha baalkadu bimbayla havay. The world is going far ahead in the worldly knowledge jag jagi gnanat far pudhe gele re beta we need to go ahead with the godly knowledge apan daivi gnanat pudhe gele paije the world is going ahead with their strength aa jag tyacha shaktit pudhe challa our youth need to go in forward with the strength of the lord aplya tarun vargane prabhu cha shaktit pudhe gele paije praise god our testimony should be that god put me in the forefront apli sakshi ashi paije ki devani mala pudhe anun ubhe kele god made my future devane maza bhavishya banavlay praise god devala dhanyavad When will our youth have that kind of testimony? कधी आपल्या तरुण वर्गात We want that kind of testimony. आम्हाला तर तरुण वर्गामध्ये असल्या साक्षी ऐकायचे. Praise God. Amen. Let us remove them from our laps. आपल्या मांडीवरून आपल्या मुलाबाळांना आता उतरवा. Otherwise like that Shunammite woman that lad will die in your lap. नाहीतर शुनेमकरणी स्त्रीचा मुलगा तिच्या मांडीतच मेला तशी गत नको व्हायला. Pick the child Put it on the prophet's bed. Anointing will come off a prophet. Uchla mulanna, sandesh tyacha bichhanyavar taka mulanna, abhishek yeil tyanchyavar. Because now the strength of the fathers are waning away. Karan ata bapan madli takat. Yesterday I was seeing the clip about Benny Hinn. Kal na, Benny Hinn. ब्रदरांची एक क्लिप बघत होतो मी व्हिडिओ क्लिप बिकम सो ओल्ड किती वयस्कर झाले आता बेनिन एंड सीइंग हिम एक्चुअली वी हैव मूव्ड सो मच आणि बेनिन ना बघून आम्ही इतके प्रभूत वाढलोय की तुम्हाला काय सांगू एंड टुडे व्हेन आई सी हिम आणि आज जेव्हा त्याच बेनिन यांना मी बघतो ही इज बिकम ओल्ड ते वृद्ध झाले आता I mean, he is old. Joyce Meyer, she sits down and preaches. Joyce Meyer, ata kadi kadi khali bastat upadesh karta na. Come on, even she is old now. Though the anointing is increasing. Abhishek khub vadat ahe tyanchyavar. But pan their body is giving up. Sharir nahi saath det na beta. Vay shevti saglyanna lagt. Because once you die, the healing anointing is there, but your body is not ready to preach kan ekda apan melyanantar aarogyacha samarthya ahe pan aplo sharir kuthe ata upadesh karayla tayar ahe elisha's body was dead elisha cha sharir mele anointing was there abhishek tyavar hota but that anointing only gave life to the man not salvation pan to abhishek tya manasala fakt jeevan deu shakla taran nahi deu shakla salvation would have come only if elisha was alive with the anointing taran अलिशा जर जिवंत असता अभिषेका सकट तर त्याचं तारण झालं असतं
Because then Elisha would have spoken about God. आणि एलिशा बोलला असता त्याच्याशी येशूविषयी प्रभूविषयी. That anointing could only give him life. त्या अभिषेकातून याला फक्त गेलेला प्राण परत मिळाला, तो जिवंत झाला. But he was not saved. पण तारण नाही झालं ना त्याचं एलिशाच्या मृतदेहाला स्पर्श करून. The old men of God, women of God, I see. म्हणून आज देवाचे वृद्ध वयस्कर सेवक सेविका मी पाहतो. They are still carrying the mantle. जगा घेऊन ते जात आहेत पुढे. But that baton has to be passed. पाता ती मशाल कुणाला तरी द्यायला लागणार आहे. They are coming to the end of their race. त्यांच्या शर्यतीच्या अखेरीला ते आले. If you see in the relay race. जर तुम्ही रिले शर्यत पाहिली. All the runners run equal distances. सगळे धावपटू सारखाच अंतर धावतात. All. Equal अंतर धावतात. They all have to run equal distances. सगळ्यांना equal अंतरच धावायचं असतं रनिंग रिले रनिंग मध्ये. While each one has to pass the baton to another one. आणि प्रत्येकाने दुसऱ्याला मशाल द्यायची असते. And that person. आणि तो जो कोणी आहे. Who is standing there waiting for that baton. जो वाट बघतोय त्या मशालीची. He is on a rolling start there. तो तिथे म्हणजे सुरू व्हायच्या बेतात असतो. He cannot move out of that box. त्या बॉक्स मधून तो निघू नाही शकत. That box is called a changeover box. त्या बॉक्सला changeover box म्हणतात की बदल होणार आहे असा बॉक्स. इथून बदल होणार आहे. That place is called a changeover. Changeover होणार आहे इथून. इथून बदल सुरू होणार आहे. Where that second runner takes off. जिथे तो दुसरा धावपटू सुरू होतो मशाल घेऊन. When the first runner runs. पहिला धावपटू जेव्हा धावतो. He has to come near that box. त्याने त्या बॉक्सच्या जवळ यायचं असतं. Changeover बॉक्सच्या. The second fellow cannot stand anywhere. आणि तो दुसरा जो आहे तो आणि कुठे उभा नाही राहू शकत. He has to be standing there at the changeover box. तो त्या changeover box पाशी पाहिजे. You cannot expect to receive the mantle going all around the world. अख्ख्या जगात भटकून तुम्हाला मशाल मिळेल अशा चुकीच्या अपेक्षा ठेवू नका. You have to go with the person who has the mantle. ज्या व्यक्तीवर जगा आहे त्याच्या बरोबर जायला लागेल तर जगा आणि मशाल मिळेल. अख्ख्या जगात मारायच्या उड्या आणि मग म्हणायचं तुमचा जगा मला द्या. इट्स जस्ट नॉट पॉसिबल. सो ही रन. तो तो धावला. ही रन्स देअर. गेला तिथे. अँड देअर इज दॅट चेंज ओव्हर बॉक्स. आणि चेंज ओव्हर बॉक्स आला. अँड व्हेन ही सीज दॅट फेलो. आणि तिथे जेव्हा त्यांनी दुसऱ्याला पाहिलं. ही हॅज टू गिव्ह हिम द बेट. मग त्याने मशाल त्याला द्यायची. अँड देन दॅट फेलो टेक्स ऑफ. आणि मग दुसऱ्याने सुरुवात करायची. ही डज नॉट वेट. ही डज नॉट टॉक. तो थांबत नाही, बोलत नाही, काही नाही. जो सुरू होतो. And that exchange does not happen before the box or after the box. आणि ती अदबदल जी आहे ती बॉक्सच्या अगोदर किंवा नंतर होत नाही. That is the rule. तो नियम आहे. Exchange of baton will not be done after the changeover box or before the changeover box. मशालीची अदबदल जी आहे ना ती त्या changeover बॉक्सच्या मागे किंवा पुढे होणार नाहीये. And mind you. आणि लक्षात घ्या. Mantle will not fall unless that baton is taken. जर मशाल हातात घेत नाही तर जगा काय पडायचा नाही. That baton is the gospel news. आणि ती मशाल म्हणजे सुवार्ता आहे. जर ती आपण हातात घेत नाही. Unless you take the responsibility of the kingdom of God. जर तुम्ही देवाच्या राज्याची जबाबदारी घेत नाही. That mantle will not fall. जगा पडणार नाहीये बेटा. There are two things. दोन गोष्टी आहेत. Baton and mantle. मशाल आणि झगा. नो मॅन्टल विदाउट द बेटन. मशाली शिवाय झगा नाही. And so when I was thinking over these things, या गोष्टींचा विचार जेव्हा मी करायला लागलो, the Lord told me, प्रभू मला म्हणाला, all those who will stand at the changeover box, जे सगळे changeover box पाशी उभे राहतील, and will be ready to take the baton, आणि मशाल घ्यायला तयार राहतील, I will see a mantle falls on them. त्यांच्यावरती जगा पडायची जबाबदारी मी घेईन. बिकॉज दॅट इज द ओनली प्लेस ऑफ प्रिपेअरनेस. कारण की ती एकच तयार असलेली जागा आहे की इथं मी तयार आहे. यस. इट्स द ओनली प्लेस ऑफ यिल्डेडनेस. ती एकच शरण आणि अधीन यायची जागा आहे. ऑल द प्रॉफिट्स वर ऑन द अदर साइड. बाकीचे सगळे संदेश ते बाकीच्या दुसऱ्या बाजूला होते. एलिशा वॉज द ओनली पर्सन स्टँडिंग ऍट दॅट पॉइंट. एलिशा एकटाच त्या पॉइंटला उभा होता. ऍट दॅट चेंज ओव्हर बॉक्स. त्या चेंज ओव्हर बॉक्सला एलिशा एकटा होता. बाकी सगळे पहिलतिरी. इट इज द व्हेरी प्लेस फॉर विच यू आर ट्रेन्ड. ती जागा ज्या जागेसाठी तुम्हाला ते प्रशिक्षण दिलं जात आहे. फॉर ऑल दीज इयर्स. ही इतकी सगळी वर्ष तुम्हाला जे प्रशिक्षण मिळत आहे ते त्या चेंजर बॉक्स मध्ये जायला मिळत आहे. यू शुड बी रेडी टू स्टँड. तुम्ही तयार झालं पाहिजे तिथे उभं राहायला.
इफ यू गो होम यू आर डिस्क्वालिफाइड घरी गेला तर तुम्ही पात्र नाही आहात एवरी अदर रेस इज एन इंडिविजुअल रेस बाकी सगळ्या शर्यती व्यक्तिगत असतात इंडिविजुअल यू रन फॉर युअर ग्लोरी स्वतःच्या गौरवासाठी तुम्ही त्या धावता यू रन फॉर युअर नेम स्वतःच्या नावासाठी धावता यू रन फॉर युअर मेडल्स स्वतःच्या मेडलसाठी ट्रॉफीसाठी धावता इट इज सेल्फ अचीवमेंट स्वतः कमवलेलं असतं ते तुम्ही The relay race is the only race. Relay race एकच शर्यत अशी आहे. Invented by Greeks. जी ग्रीक लोकांनी आणली. It is an ultimate teamwork. Ultimate teamwork की एकत्र मिळून केलेलं काम. Ultimate. Relay race is the only race which is teamwork. Relay race एकच काम असं आहे जे teamwork आहे. सगळ्यांनी मिळून गटाने मिळून केलेलं काम. Yes. The work of God's kingdom is a teamwork. देवाच्या राज्याचं काम actually teamwork आहे. Not just one person involved. फक्त एक व्यक्ती गुंतलेला नको आहे. See, because when it first started in Greece, कारण पहिलं जेव्हा ग्रीस मध्ये हे सुरू झालं, it was not a relay race. ती relay race नव्हती. But the baton that we call, पण ज्याला आपण मशाल म्हणतो, it was called the message stick. त्याला निरोपाची काठी म्हटलं जायचं. Called a message stick. Message stick, निरोपाची काठी. It was passed via a number of people to reach the king. आणि राजापर्यंत पोहोचायला अनेक लोकांना पार जाऊन ती वापरली जायची. They would run with that message. त्या निरोपाला घेऊन ते धावायचे. The fastest runners were selected to carry the important message to the king. आणि वेगवान धावपटू निवडले जायचे महाराजांना महत्त्वाचा निरोप द्यायला. And so he is to go to one person. तहा जायचा एकीकडे एका व्यक्तीकडे. There he would stand there at the exact spot called the changeover box. Changeover box म्हटलेल्या जागी बरोबर थांबणार. He will pass that message. आणि तो निरोप त्याला देणार. That fellow will run further. मग तो पुढे धावणार दुसरा. That is how they used to run for kilometers. अशा पद्धतीने किलोमीटर धावायचे ते. Do you remember David? दाविद आठवतो. When his son Absalom was fighting against him. अवशालोम त्याचा पोटचा मुलगा जेव्हा त्याच्या विरुद्ध भांडत होता. He wanted the throne. त्याला सिंहासन हवं होतं बाप मरायच्या आधी. He gathered a huge army. त्याने मोठं सैन्य गोळा केलं. And wanted to fight David's army. आणि त्याला दाविदाच्या सैन्याविरुद्ध लढायची इच्छा झाली. But Joab said, "Don't worry." पण योआब म्हणाला, काळजी करायची नाही. We will defeat his enemy. आम्ही त्याच्या शत्रूला पराजय करू. You know, Absalom was a rebellious son. अवशालोम ना बंडखोर मुलगा निघाला. And so Joab said, तर योआब म्हणाला, "Don't worry." काळजी नका करू. I will take my army. मी माझं सैन्य घेऊन जातो. We will defeat them. आणि आम्ही त्यांना हरवतो. Because कारण if Absalom and his army defeated David and his army, अवशालोम आणि त्याच्या सैन्याने दाविद व दाविदाच्या सैन्याला जर हरवलं, he would lose his kingdom. तर दाविदाचं राज्य जाईल ना? तर योआब म्हणाला, "महाराज दाविद, तुम्ही काळजी नका करू. मी सैन्य घेऊन जाऊन हरवून येतो." So David waited for the news. दाविद बातमीची वाट बघत होता. Then you are taken to the scene of the war. आणि मग तो युद्धाच्या चित्राकडे नेलं जातं. Where we find Joab kills Absalom. जिथे योआब अवशालोमला ठार मारतो. As he was fleeing, his hair caught up, you know, and then Joab kills him. तो पळून जात असताना त्याचे केस कसे अडकतात आणि योआब त्याला ठार मारतो. So the war was won. युद्ध जिंकलं ह्यांनी. So there was good news also, bad news also. चांगली बातमी आली, वाईट पण बातमी आली. The good news was they won the war. The bad news was that David lost his son. चांगली बातमी अशी की ते युद्ध जिंकले, वाईट बातमी अशी की दाविदाचा मुलगा मेला. And in those times there were no vehicles. त्या काळात वाहन नव्हती. If you read 2 Samuel 18:19. 2 शमूएल 18:19 जर आपण वाचलं तर very incident, very interesting thing happened. फार उत्सुकमय घटना घडली. 2 शमूएल 18:19. So now Joab wanted to send this message to the king. आता योआबाला हा निरोप राजाला पाठवायचा होता. And there Ahimaaz was standing. आणि तिथे अहिमास उभा होता. He was a very zealous fellow. आणि तो आवेशाने भरलेला होता. He told शमूएल 18 अध्याय आणि 19 वचन काढा. He told Joab. तो योआबाला म्हणाला, "Let me run and tell the king." मला जाऊन धावून राजाला सांगू दे. I will tell the king. मी जाऊन राजाला सांगतो. That the Lord has rescued him from his enemies. की प्रभूने शत्रू पासून त्यांना वाचवलंय. मी महाराजांना जाऊन सांगतो. Joab. योआब. The chief of the army. जो सैन्याचा प्रमुख. He told him. तो त्याला म्हणाला, "You cannot carry such a news today." अशी बातमी तू आज नाही नेऊ शकत. Some other day you can carry the news. आणि कुठल्या दिवशी नेशील. I know this is good news. मला माहिती आहे ही चांगली बातमी आहे. That we have won the war. की आपण युद्ध जिंकलोय. But you shall not carry this news at least today. पण ही बातमी कमीत कमी आज नाही द्यायची तू. Because कारण the king's son is dead. राजाचा मुलगाही मेला आहे. He has been killed. तो ठार मेला आहे. ठार झाला आहे. So don't go. आज नको जाऊ सांगायला.
Don't go and tell King David we have won the war. आज नको महाराजांना सांगायला जाऊ की आम्ही युद्ध जिंकलो. His son is killed. मुलगा मेलाय महाराजांचा. So what did Joab do? मग यावानी काय केलं? He called another one Cushite. अजून एक कुशी बोलवला. And he told him. त्याला म्हणाला. Go. तू जा. And tell the king. आणि राजाला सांग. What you have seen. तुझे पाहिलंय ते. Because. कारण. This Cushite had seen Absalom be killed. या कुशी माणसानं अवशालोमाला ठार मरताना पाहिलं होतं. So he said, whatever you saw, how David's son was killed, you tell it to him. यवाम या कुशी माणसाला म्हणाला, तुझे पाहिलं नाही सगळं होताना, ते जाऊन महाराजांना सांग. And Ahimaaz was not there. Ahimaaz नव्हता तिथे. He was not there. He had not seen Absalom die. अहिमासाने हे घडताना पाहिलं नव्हतं अब्शालोम जे मेला. He only knew that war is. त्याला फक्त बातमी मिळाली की युद्ध आपण जिंकलो तो मेला. So Joab said, now you run. तर यवाब म्हणाला त्या कुशी माणसाला तू जा. You have seen how Absalom died. तू पाहिलंयस ना अब्शालोम कसा मेला तुझ्या डोळ्यांनी तू पाहिलंय तू जा. And so he left. आणि तो गेला. They were called runners. त्यांना धावपटू म्हणायचे. But Ahimaaz couldn't stand still. पण अहिमासाला शांत बसवे ना. He was a very good runner. चांगला धावपटू होता तो. When you are a good runner, you only want to run. चांगले धावपटू जेव्हा आपण असतो तेव्हा आपल्याला एका जागी बसवत नाही आपल्याला सारखं धावायचं. He again said. तर तो परत बोलला. Please Joab. Please Joab. Please. Please. Whatever happens. काही जरी झालं तरी. Whether it is good news or bad news. चांगली बातमी का वाईट बातमी. Let me run. मला जाऊ दे मला धावू दे. Let me run after Cushite. मला कुशीच्या मागे धावू दे ना. Yes, let him go before me. त्याला पुढे जाऊ दे माझ्या. Maybe after 1 hour I'll run. एका तासानंतर मी धावतो. So he will reach first, I will reach second. तो पहिला पोहोचेल मी दुसरा पोहोचीन. So after he gives the news, I will give the. त्यांनी बातमी दिल्यानंतर मी बातमी देईन. Let him first share the news. त्याला पहिलं जाऊन सांगू दे. I will go. मी जातो ना. Joab said. जवाब म्हणाला. What is the use? काय फायदा? Will you get some kind of reward? तुला काय प्रतिफळ मिळणार आहे का ती बातमी सांगून? Today David will not give you any reward. आज दाविद महाराज तुला काय बक्षीस देणार नाही. His son is dead. How you will get reward? महाराजांचा मुलगा मारलाय तुला काय बक्षीस मिळणार आहे. Are you working for rewards? तू काय बक्षिसांसाठी काम करतो का रे? Whether I get rewards or not. अरे बक्षीस मला मिळो न मिळो. The war is won. युद्ध जिंकलं. And I have to share this good news. आणि मला ही बातमी चांगली जाऊन सांगायची. Some of you will be saying. तुमच्यातले काही जण म्हणत असतील. My running is in vain. माझं धावणं वाया गेलं. नो यू हॅव गॉट गुड न्यूज. नाही नाही तुमच्याकडे सुवार्ता आहे. यू हॅव गॉट द गुड न्यूज. तुमच्याकडे सुवार्ता आहे. नाउ अदर पर्सन हॅज गॉट बॅड न्यूज. दुसऱ्याकडे वाईट बातमी आहे. यू हॅव गॉट गुड न्यूज. तुझ्याकडे चांगली बातमी. यू आर अहिमास. तू अहिमास आहे. यू हॅव गॉट गुड न्यूज. तुझ्याकडे चांगली बातमी आहे. सो युअर रनिंग इज नॉट इन वेन. तर तुझं धावणं काही वाया नाही जात आहे. सम प्रीच काही असा उपदेश करतात दॅट अहिमास द सन ऑफ झडोक ran in vain. साधोकाचा मुलगा अहिमास उगीच धावला. No, no, he is the son of the priest. नाही नाही तो याजकाचा मुलगा होता. He did not run in vain. तो काय उगीच वाया गेलेला धावला नाहीये. So Joab said. तर यवाब म्हणाला. My son. माझ्या मुला. Why should you run? का तू धावलं? धावलं पाहिजे. कशाला तू धावायचं? लिहिलं. Why should you run? का तू धावायला हवंय रे? Seeing you have no news with you. तुझ्याकडे काही बातमी नाहीच आहे. For him news means bad news. त्याच्याकडे बातमी म्हणजे वाईट बातमी. But for Ahimaaz, news means good news. Ahimaaz la baatmi manje changli baatmi. Are you getting me? Kaltay ka mi kay mhanto? No, but let him carry the bad news. Nahi, pan tyala ma vaait baatmi kyun jaau de? Okay, let him carry the bad news. I will carry the good Thik news. Theek hai, tyala vaait baatmi kyun jaau de? Mi changli baatmi kyun jato? I'm telling you, there are runners who are carrying the bad news. Mala asa mhanaycha hai ki kahi dhavpatu vaait baatmya ghyun dhavtay. We are carrying the good news. Apan changli baatmi ghyun dhavtoy. Many will stop you. अनेक जण तुला थांबवतील. डोंट स्टॉप. नको ना थांबू. डोंट स्टॉप. थांबायला अनेक जण येतील रे पण तू नको ना थांबू. मेनी विल कॅरी द बॅड न्यूज. अनेक जण वाईट बातमी घेऊन येतील. कॅलॅमिटी स्ट्रक. असं झालं संकट आलं. दे आर लाइक जॉब्स सर्वंट्स. योबाच्या चाकरांसारखे. नाही बहुत बड़ा प्रॉब्लम हो गया है. हो का? हैपेंड दैट हैपेंड. ऐसा हो गया वैसा हो गया है. आपण म्हणायचं कुछ नहीं होया. गुड न्यूज है. द कुशाइट हैड बैड न्यूज. कुशीकडे वाईट बातमी होती. That's what the world wants. जगाला तेच हवंय. See? Somebody's died. कोणीतरी मेलं. Dead. वारलं. Go. मयत झाली जा. The ambulances rush faster. ॲम्ब्युलन्स किती पटकन जातात ना रस्त्यावर. For the news. बातमी. त्या बातमीसाठी. Ahimaaz may have known. अहिमासाला कळलं असेल. That Absalom is dead. की अवशालोम मेला आहे. But he said that is not important. पण तो म्हटला ते महत्त्वाचं नाही ना. War is won. युद्ध जिंकले. पर्सनल नो. व्यक्तिगत काय ठेवायचं नाही. पर्सनल काय नाही ठेवायचं. ऑल फॉर किंगडम इंटरेस्ट बेटा. नो पर्सनल इंटरेस्ट. अँड सो ही सेड आय विल रन. त
तर तो म्हटला मी धावणार. सेकंड सॅम्युएल 18:22 दोन शमुएल 18:22 आय विल रन आफ्टर द कुशाइट हॅज टेकन द लीड आय विल नॉट स्टार्ट बिफोर हिम. मग सादोकाचा मुलगा अहिमास यवाबाला म्हणाला कसेही असो आता मला ही कुशीच्या पाठीमागे धावत जाऊ दे. मीन्स पाठीमागे धावत जाऊ दे. लेट हिम गो हाफ वे देन आय विल कॅच अप. त्याला अर्ध्यापर्यंत जाऊ दे मग मी कॅच अप करतो. आय स्टील वॉन्ट टू रन. मला धावायचं. ओके रन ही सेड. ठीक आहे मग तो म्हटला धाव. सो नाउ द कुशाइट इज राईट इन फ्रंट. आता कुशी एकदम पुढे आहे. द कुशाइट इज समवेअर नियर लोणावला. कुशी कुठेतरी लोणावळ्याला पोहोचला. दिस फेलो इज वेटिंग. हा वाट बघतोय. Because Joab said, wait, first let him go halfway. कारण जवाब म्हटला थांब जरा त्याला अर्ध्यापर्यंत पोहोचू दे. ओके ठीक आहे. He waited. तो थांबला. He has reached Lonavala. लोणावळ्यापर्यंत पोहोचला. Now I will take off. आता मी जातो. So he took off. माहिमास निघाला. And see the miracle there. आणि चमत्कार बघा बरं. You will enjoy it. मजा येईल वाचून. He said, I will run faster than that Cushite. तो म्हटला त्या कुशीपेक्षा मी पटकन धावतो बघ. He saw that Cushite taking the shortcut through the mountains. त्याने पाहिलं कि तो कुशी डोंगरातनं शॉर्टकट घेतोय. टू रीच फर्स्ट. पहिलं पोहोचायला. ही सेड आय विल टेक द प्लेन्स. तो म्हटला नाही मी सपाट जमीन घेईन. अँड व्हॉट हॅपन्ड. काय झालं. नाऊ डेव्हिड सॅट देअर. दावीद तिथे बसलेला होता. बिटवीन द टू गेट्स. दोन दारांमध्ये. अँड द वॉचमन वॉज ऑन द टॉप ऑफ द रूफ. अँड पहारेकरी वर होता छपरावर. वॉन्टिंग टू गेट सम न्यूज. काहीतरी बातमी हवी आहे म्हणून. ही सॉ अ मॅन. त्यांनी एक माणूस पाहिला. रन लाईक अ डिअर. कि जो हरणा सारखा धावत येतोय. But he was alone. पण एकटा आहे. The watchman told the king. तर पहारेकरी राजाला म्हणाला. I saw one man running. एकाला मी धावत येताना पाहिलंय. If he is alone, that means there is good news. तो एकटा आहे म्हणजे सुवार्ता आहे चांगली बातमी. If there are many people, that means my son is dead. अनेक जण धावत आले असते तर मग बरोबर आहे माझा मुलगा मेला असं मी म्हणणार. And I know him. मला तो माहिती आहे. From the running style I know who he is. त्याच्या रनिंग च्या स्टाइल ने मी ओळखू शकतो हा कोण आहे. Nobody runs like this fellow. कारण याच्यासारखं कोणी नाही धावत. It has to be Ahimaas. अहिमासच असणार आहे तो. See that soldier says. असं म्हणाला तो पारेकरी. That watchman says. पारेकरी असं म्हणाला. King David, he is the son of that priest Zadok. की दाविद राजा तो सादोक याजकाचा मुलगा आहे अहिमास. But how did he reach there first? अरे तो पहिला कसा आला रे. The Cushite has to come first. कुशी पहिला आला होता ना. Are you getting me? तो कधीचा निघाला होता कुशी. नंतर निघाला. And David said. मग दावीद बोलला. He is a good man and is coming with good news. हा चांगला माणूस आहे चांगली बातमी घेऊन येतोय. Run for your master. तुमच्या मालकासाठी धावा. Run for the kingdom of God. देवाच्या राज्यासाठी आणि राजासाठी धावा. Now King David was more worried for his son. दाविद राजाला त्याच्या मुलाची जरा जास्त काळजी होती. So when he came near. जेव्हा तो जवळ आला. King David said, "What is the news?" दाविद राजाने विचारलं, "काय रे बातमी?" Now he is the second one, you know now. आता हा दुसरा ना, हा पहिला होता. He cannot give the bad news. तो वाईट बातमी देऊ नाही शकत. He can only give good news. तो चांगलीच बातमी देऊ शकतो. He said, "King David." तो म्हणाला, "महाराज." Praise God. देवाला धन्यवाद. We have won the war. आपण युद्ध जिंकलो महाराज. But King David was not happy. दावीद महाराज काही खुश नाही झाले. He wanted to hear about his son. त्याला मुलाविषयी ऐकायचं होतं की मेरे बेटे का क्या हो गया जरा बोलो भाई. He said, "Stand aside." तो म्हणला जरा बाजूला उभा रहा. You stand aside. तू बाजूला उभा रहा. Then after some time the second fellow came. काही वेळानी जो पहिला होता तो दुसरा आला. The one who was the first now came second. काही वेळानी जो पहिला निघाला होता तो आला. He said, "What happened?" कुशी तो विचारलं काय झालं. He said, "Your son is dead." तो म्हटला महाराज तुमचा मुलगा वारला. किंग डेव्हिड स्टार्टेड क्राइंग. दाविद राजा रडायला लागला. किंग डेव्हिड वॉज लिटल सेल्फिश व्हेन इट कन्सर्न्ड हिज सन. दाविद राजाचं कसं होतं स्वतःच्या मुलांचा प्रश्न आला की तो थोडा स्वार्थी होता. व्हाय डिड द कुशाइट रन स्लो. कुशी का रे इतका हळू धावला. When you have bad news, you always run slow. वाईट बातम्या स्वतःकडे असल्या की आपण हळूच धावतो. When you have good news, you run faster. चांगली बातमी असेल तर आपण पटकन धावतो. You have the good news. तुमच्याकडे चांगली बातमी आहे. You carry the good news. सुवार्ता तुम्ही घेताय. The good news what Jesus has done for you. येशूंनी तुमच्यासाठी काय केलं ही सुवार्ता. Bad news always makes you low. वाईट बातमी तुम्हाला नेहमी लोच फील करायला लावते. Today is a great day. आजचा दिवस महान. Today God wants to put his mantle on some of you. देवाला आज ना तुमच्यातल्या काहींवर त्याचा झगा टाकायचा आहे. I prayed and came for you. प्रार्थना तर मी करूनच आलोय तुमच्यासाठी. But पण you have to stand at the changeover box. तुम्हाला चेंज ओव्हर बॉक्स पाशी उभं राहायला लागेल. By faith. भटकून चालणार नाही
बॉक्स के पास खड़ा रहना पड़ेगा बाय फेथ इफ यू रियली आर सीरियस अबाउट योर लाइफ जीवन गंभीरपणे घेतला असेल तर एनीबॉडीज मेंटल विल फॉल ऑन यू नाउ कोणाचाही जगा तुझ्यावर पडू शकतो आता वेदर दे आर अलाइव नाउ ऑर वेदर दे आर गॉन टू बी जे कोणी जिवंत सेवक आहेत ते किंवा कोणी जे प्रभूकडे ऑलरेडी राहायला गेले ते सेवक कोणाचाही पडू शकतो बिकॉज देयर आर सम स्टँडिंग व्हेरी क्लोज टू द चॅरियट्स ऑफ फायर कारण काही अग्निरथाच्या फार जवळ उभे आहेत रेडी टू टेक ऑफ जायला तयार Many people cry for the mantle to fall. अनेक जण रडतात की माझ्यावर झगा पडो. Are you ready to take the baton? पण तुम्ही मशाल घ्यायला तयार आहात का? Are you ready? तयार आहात? है तयारी है क्या बेटा? Let's all stand up. तर मग उभे रहा. And those who are sensing that God is calling them. आणि ज्यांना असं जाणवतंय आतून की देव मला बोलवतोय. You can come in front. अशांनी पुढे या. And stand As though you are standing on the changeover box. असे उभे रहा की changeover box मध्ये उभे आहात. Only serious people. गंभीर लोक हा खेळ नाहीये. All those only who are serious. Who are seeking for God, that mantle will fall. जे खरोखर देवाला शोधून म्हणतात की तो जगा माझ्यावर पडो. Whoever you are. तुम्ही कोणी असाल. Who are ready to take the responsibility of God's kingdom. जे देवाच्या राज्याची जबाबदारी घ्यायला तयार आहेत. I'm not saying you have to work for the church, you have to work for me. No, I'm मी talking about काही म्हणत नाहीये की तुम्ही mantle. मी तुम्हाला असं काही म्हणत नाही की तुम्ही माझ्या चर्चसाठी काम करा का माझ्यासाठी काम करा असं मी काही बोलत नाही आत्ताला पण तो झगा ती मशाल I don't know among you who will it be that the mantle can fall. मला माहित नाही तुमच्यात कोण असेल ते ज्याच्यावर हा झगा पडेल किंवा पडणार आहे But if your heart is ready पण तुझं हृदय जर तयार असेल यू आर रेडी टू टेक द रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदारी घ्यायला सिरियसली जर तयार असशील देन दॅट मॅन्टल विल फॉल तर तो झगा पडेल बट फर्स्ट गॉड विल चेक ऑन यू पहिलं देव तुला तपासेल फर्स्ट गॉड विल चेक ऑन यू पहिलं देव तुला तपासेल वेदर यू आर रेडी टू टेक दॅट बेटन तू तयार आहेस का ती मशाल घ्यायला Are you ready to take that baton? तयार आहेस का मशाल घ्यायला? How long you will be faithful in that baton? किती वेळ त्या मशालीत विश्वासू राहणार? Some of you. तुमच्यातले काही जण. I've already taken on the responsibility. Already जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे. Yes. काहींनी जबाबदारी already घेतली आहे. Continue with that responsibility. तर त्या जबाबदारीमध्ये काम करत राहा. Faithfully. विश्वासूपणे इमानदारीने. A time will come. वेळ येईल मग. When the mantle will fall. जेव्हा झगा तुझ्यावर पडेल. Suddenly God will lift you up. अचानक देव तुला उचलेल. And he will use you for his glory. आणि त्याच्या गौरवासाठी तुला वापरेल. Be careful. Come on, some people to stand. See. संभावून. See, it's happening. संभावून. So be careful. The Lord is already touching the people. प्रभु लोकांना स्पर्श करतोय इथे. प्रभु लोकांना स्पर्श करतोय. Already touching many of you. Already अनेकांना प्रभु स्पर्श करतोय. आग लागलेली आहे. I'm telling you this is the time. Rabha karaba shandu. It's the time. He's where. He's bas he's about. See you are standing on that box. Tumhi tya box pashi ubhyat. Yes. It's happening all over. सगळीकडे ऑल ओव्हर इट विल हॅपन सगळीकडे होत दिस इज द डे दैट गॉड हैज सेट अपार्ट आजचा दिवस देवाने वेगळा केलाय Yes. The mantle is about to fall. झगा पडणार आहे. God's hand is going to come. देवाचा हात येणार आहे. What you are witnessing, you will witness greater things. जे तू बघतोयस त्याच्याहून महान गोष्टी तू बघणार आहेस. God is preparing your heart. देव तुझं हृदय तयार करत आहे. Call unto him now. धावा कर देवाचा आता. खराबा शंदराबा खराबा संदो. नमखराबा शंदराबा खराबा संदो. The baton is going to be given to you now. मशाल तुला आता दिली जाणार. You are receiving it right now. ती मशाल तुला आता मिळत आहे. Yes, speak in tongues. बोला अन्य भाषेत. Come on. रबा खराबा शंदो. You will see visions and dreams. दृष्टांत आणि स्वप्न दिसतील तुम्हाला. He is touching तो तुम्हाला स्पर्श करतोय बर का Wherever you are जिथे कुठे तुम्ही आहात तिथे देव आलेला आहे Your time has come तुझी वेळ आलेली आहे खराबा शंदराबा खराबा Your time has come मकराबा शकराबा संदरंडा Are you ready तयार आहात का तुम्ही Are you ready तयार आहात मकराबा बाबा खराबा जबा खराबा शकराबा संदरंडलो
ಇನ್ನು ಮಾಡೋರ ಕರಬ ಸಗರಬ ಶಂದರಬ ಬಾಬಾ ಇಟ್ ಶಲ್ ಬಿ ನೌ ಆರ್ ನೆವರ್ ಅತ್ತಾ ನೈದ ಕದಿ ನೈ ವರ್ಕ ಅತ್ತಾ ನೈದ ಕದಿ ನೈ ಕ್ರೈ ಔಟ್ ಟು ಹಿಮ್ ರಡೂನ್ ಧಾವಾ ಕರಾ ದೇಜಾ ಕಮ್ ಆನ್ ಯು ಹ್ಯಾವ್ ಟು ಬಿ ದ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಪರ್ಸನ್ ತೋ ಪುಡ್ಸಾ ಮಾನುಸ್ ತೂಸ್ ಪಾಯಿಜೆ ಯು ಹ್ಯಾವ್ ಟು ಬಿ ದ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಪರ್ಸನ್ ತೂಸ್ ತೋ ಪುಡ್ಸಾ ಮಾನುಸ್ ಪಾಯಿಜೆ ಮಾ ಕರಾ ಬಾ ಶಂದರ ಇನಫ್ ಇಟ್ ಇಸ್ ಇನಫ್ ಬಾಸ್ We have been living in this world. बास या जगत अपन खूब जगलो रे. Live for the kingdom. बोझिलिया इस दुनिया में आता या देवाचा राजा साठी जगा रे. देवाचा राजा साठी जगा. प्रभु माझा मालका या लोकांना महास्पर्श कर. Fill them. भर या लोकांना. Fill them. भर या लोकांना. Fill them. भर या लोकांना. आग लाव. मखरा बशलो. Tongues of fire, Lord. Agni cha jibha patha. Tongues of fire. Agni cha jibha patha. Once again, the revival has to break. Parad ekda sanjeevan alas paije. Revival has to break. Sanjeevan alas paije. Mandara kharaba sundaro ro 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 koro ba 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 ba. Iraba kharaba shakharaba santarandara kharaba ba 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 mandarandala kharaba sakharaba sikheraba sundaroro mama ma khane ma sanda lord is calling you prabhu tula haak marto lord is calling you prabhu tula haak marto my son maja mula my daughter maja muli You are the next one, he says. तूस तो पुढचा आहेस रे. You are the next one, he says. तूस ती पुढची आहेस ग. Master. माखराबा शांतराबा. साबा खराबा सराबा बाबा बा. मामा माखना मामा माखराबा को. रामंथला. नमाखा या नमाखराबा शो. रीबाखा. साबा खा है ना मां सुंदर तो. ताबा खराबा साथा खराबा शे. आसोंदो अमाका बांगा खरमा हांद हाय मांदो रो 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 इना हाबा हादो हाखेरबा शगारा बाबा दा हे हेरबा हांदो मा हांद खंद हे मा हांदो साहत हम सखना शको बा खरबा रा बाबा खरबा बा महाना मंदो रो आंदा बा खा एका आंदा मा हा मा ना आख नो 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 आ हीखेर बेसेगे आनी मा अंदरो इका हाना मा महाना मा Jesus, I am ready. Let your will be done in my life. I am ready, Jesus. I am ready. Ready, Lord. Ready. Ready. Ready, Baba, ready. Touch our lives, Lord. Touch me, Lord. Touch the people. Rabba shakara mathala rabakara. Karaba shakara. Rimantholo rabba karaba. Karaba sandarandala karaba. Rimantholo rabba karaba shakara. Rabba karaba shakara baba. Rimantholo rabba karaba. Rabba baba karaba shakara baba. Fire, fire. Aag, fire, Lord. Aag, de papa. Tongues of fire, Lord. Aag, aagi chaji ba. There has to be a change, Lord. Badal dhalas paije, Prabhu. We are ready, Lord. Ami tayar ho. Say, I'm ready, Lord. Bana ami tayar hai. To see one more revival coming in the land. अजूर एक संजीवन ये ताना बगाला तैयार. One more revival is coming in the land. अजूर एक संजीवन माजा पुण्य तड़ी मार. ये रबा शखरा मंथला रबा खराबा. रबा खराबा सुंदर दोनों. Yes, something is happening. काही तरी होता है रे. Something is happening. आज काही तरी होता है बाबा. The power of God is being released. देवाचा सामर्थ्य असं मोकळं झालंय ना. People's hearts are being readied. लोकांची हृदय तयार होतात. आज काही तरी होतंय बाबा. Rabba shakara bara mantala rabba khara bara irbi khir rabba khara bara bara mantala rabba khara bara shakara bara bara touch them lord touch them lord touch them lord sparsha kariya lord revive 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 sanjeevan de
The Lord told me, प्रभु मला म्हणाला, when you start hearing the roaring in the church, जेव्हा तुला चर्च मध्ये गरजणारा आवाज येईल, that church is ready for me, ते चर्च माझ्यासाठी तयार आहे. Yes. He said, when you start hearing the roaring in the church, जेव्हा तुला चर्च मध्ये गर्जना ऐकू येईल, they are ready for me to use them, ते चर्च मी त्यांचा वापर करावा म्हणून तयार आहे. Rabba shakara bara bara bara. Ready, Jesus. I'm hearing the roaring in the church. Mala church madhe aaj to garajnara aawaz yeto hai. Yes. Yes. Aaj rabba kharaba. Aaj aag lag gayi raja. Aaj aag lag gayi. Lag gayi. Break, 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 break. Lord, break them. Break. Tod prabhu ya lokana tod. तोड या लोकांना तोड. आमेन 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 आमेन. Yes, in the coming days you are going to see visions and dreams. येत्या दिवसात तुम्हाला स्वप्न आणि दृष्टांत दिसतील. God will lift you up. देव तुम्हाला उचलेल. God will use you mightily. देव तुम्हाला महान रीतीने वापरेल. His anointing will be upon you. त्याचा अभिषेक तुमच्यावर येईल. God will lift you up in every area of your life. Jeevanacha pratyek bhagat dev tumhala utle. He will prosper you. Samruddha karel tumhala. His name will be known through you. Tacha naav tumcha dware olakhla jail. You will be a carrier of God. Tumhi dev ghun firnare bhal. Carrier of God. Dev ghun firnara. Thank you Jesus. Dhanyavaad Yesu. Thank you Jesus. Devappa karabash. Thank you Jesus. काया अभिषेक प्रभु. थैंक यू जीसस. यू आर स्टैंडिंग एट द चेंज ओवर बॉक्स. त्या चेंज ओवर बॉक्स मध्ये तू उभा आहेस. यस, यू आर स्टैंडिंग ऑन द चेंज ओवर बॉक्स. चेंज ओवर बॉक्स मध्ये तू उभा आहेस. The moment you say yes to the baton, the same moment the mantle will fall. ज्या क्षणाला तू मशालीसाठी होकार देशील, त्या क्षणाला जगा पडेल. Say yes Lord. म्हणा हो प्रभु. Here I am. मी तयार आहे. Take me. मला घे. Use me. मला वापर. I'm ready for you. मी तयार आहे तुझ्यासाठी. Whoever is watching me online. जे कोणी मला ऑनलाइन बघतात अख्ख्या जगात. You are standing at the changeover box. तूही पण चेंजओवर बॉक्स मध्ये उभे आहात. Stand there by faith. विश्वासाने उभे राहत इथे. And say I'm standing at the changeover box. आणि म्हणा मी चेंजओवर बॉक्स मध्ये उभा आहे. Elijah is coming. एलिया येतोय. And I will not move from here. मी नाही हलणार इथून. Wherever he goes I will go. जिथे तो जाईल तिथे मी जाईल. Elijah said. एलिया म्हणाला. I'm going to Galilee. मी गालिलात चाललोय. I will also go with you. मी पण तुझ्याबरोबर जाणार. Where you go I will go. तू जाशील तिथे मी जाईन. Thank you Lord. धन्यवाद प्रभु. Something is happening. काहीतरी होतंय आज. And it will increase in your life. आणि हे वाढेल तुझ्या जीवनात. Thank you. Say thank you Lord. म्हणा धन्यवाद येशू. Say thank you Jesus. म्हणा धन्यवाद येशू. Thank you Lord. धन्यवाद प्रभु. Bless you Lord. आशीर्वादित करतो तुला. Give a big clap to Jesus. एक जोरात येशूंसाठी आता टाळी वाजवा. I'll make a prayer for you. मी तुमच्यासाठी एक प्रार्थना करतो. Lord. प्रभु. On this Good Friday. आजच्या गुड फ्रायडे ला. As you died on the cross. जसे तू वधस्तंभी मरण पावलास. I claim all the blessings to be poured forth upon my people. सगळे आशीर्वाद माझ्या लोकांवर ओतले जावेत असं मी मागतो येशूंच्या नावात. All power, all anointing, all blessings, all healing. सगळं आरोग्य. Even the healing. आरोग्य सुद्धा. Because on this day. कारण आजच्याच दिवशी. He was freshly whipped on his back. ताजे फटके खाल्ले होते त्यांनी पाठीवर. On this day, ताजे फटके. You may get healing. की तुला आरोग्य मिळेल. So I claim healing for the bodies. म्हणून ते आरोग्य आज तुम्ही मागतोच लोकांच्या. Those who are sick be healed in Jesus' name. आजारी आहेत येशूंच्या नावात बरे व्हा. Be strong in the Lord. प्रभू बलवान राहा रे. Thank you, Father. धन्यवाद. In Jesus' name I pray. येशूंच्या नावात.